लेवीय प्रकरण एक होमारपणे परमेश्वराने दर्शन मंडपातून मोशेला हाक मारून म्हटले इस्रायल लोकांना असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरे ढोरे व शेरडे मेंढरे ह्यातला अर्पावा गुराढोरातले होमार्पण अर्पावयाचे असल्यास अस। त्याने दोषहीन नर अर्पावा तो त्याने दर्शन मंडपाच्या दारापाशी अर्पावा म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल यज्ञपशूच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा म्हणजे तो पशु त्याच्या प्रायश्चित्ता दाखल मान्य होईल त्याने परमेश्वरासमोर त्या गोऱ्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त अर्पून दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या वेदीवर सभोवती टाकावे मग त्या यज्ञपशूचे कातडे काढावे आणि पशुचे कापून तुकडे करावे नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा आणि त्याच्यावर लाकडे रचावी आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर तुकडे डोके व चरबी ही रचावी त्याची अंतडी आणि पाय त्याने पाण्याने धुवावे मग याजकाने त्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे ते परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय शिर्डा मेंढातले होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा त्याने त्याचा वध परमेश्वरासमोर विधीच्या उत्तर बाजूस करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त विधीवर सभोवती टाकावे त्याने त्याचे कापून तुकडे करावे आणि त्याचे डोके व चरबी ह्यासहित सर्व तुकडे याजकाने विधीवरच्या विस्तवावरील लाकडांवर रचावे त्याची आंतडी व पाय त्याने पाण्याने धुवावे मग याजकाने ह्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे हे होमार्पण परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय परमेश्वराप्रित्यर्थ त्याला पक्ष्याचे होमार्पण करावयाचे असल्यास खोले किंवा पारव्याची पिल्ले त्याने अर्पावी याजकाने तो पक्षी वेदीजवळ नेऊन त्याचे मुंडके मुरगाळून तोडून वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकण्याच्या ठिकाणी फेकून द्यावी पंखांच्या मधोमध त्याने तो फाडावा पण ते भाग वेगळे करू नयेत मग याजकाने वेधीवरच्या विस्तवावरील लाकडांवर त्याचा होम करावा हे होमार्पण परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय लेवीय प्रकरण दोन अन्नार्पणे कोणाला परमेश्वराप्रित्यर्थ अन्नार्पण करावयाचे असल्यास त्याने सपीठ अर्पावे त्याच्यावर त्याने तेल ओतून वरती धूप ठेवावा मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांच्याकडे आणावे त्यातून मुठभर सपीठ तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारक भाग म्हणून विधीवर त्याचा होम करावा हे परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पावयाची जी हव्ये आहेत त्यातला परमपवित्र होय भट्टीत भाजलेल्यातले अन्नार्पण करावयाचे असल्यास ते तेलात मळलेल्या सपीठाच्या बेखमीर पोळ्या अथवा तेल लावलेल्या बेखमीर चपात्या ह्यांचे असावे तव्यावर भाजलेल्यातले अन्नार्पण करावयाचे असल्यास ते तेलात मळलेल्या बेखमीर सपीठाचे असावे त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे हे अन्नार्पण होय कढईत तळलेल्यातले अन्नार्पण करावयाचे असल्यास तेही तेलात मळलेल्या सपीठाचे असावे अशा प्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर न्यावे ते याजकाकडे आणून द्यावे व त्याने ते वेदीपाशी न्यावे याजकाने अन्नार्पणातून स्मारक भाग काढून वेदीवर त्याचा होम करावा तो परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोमाचे व त्याच्या मुलांचे हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पावयाची जी हव्य आहेत त्यातला परमपवित्र होय परमेश्वरास अर्पिलेल्या कोणत्याही अन्नार्पणातून खमीर नसावे कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे हव्य म्हणून परमेश्वराला अर्पावयाचे नाहीत प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये तू करीशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कर तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको तुझ्या सर्व अर्पणांसह मीठ पण अर्पावे परमेश्वरा प्रित्यर्थ तुला अन्नार्पण म्हणून प्रथम उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातला दाणा म्हणजे हिरव्या कणसाच्या चोळून काढिलेल्या ओंब्या प्रथम उपजाचे अन्नार्पण म्हणून आण त्यावर तेल ओत व धूप ठेव हे अन्नार्पण होय चोळून काढिलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप स्मारक भाग म्हणून याजकाने जाळावा हा परमेश्वरा प्रित्यर्थ हव्य होय लेवीय प्रकरण तीन शांत्यार्पणे कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल व तो गुराढोरांचा करावयाचा असेल तर यज्ञपशू नर असो किंवा मादी असो तो दोषहीन असा पाहून परमेश्वरासमोर अर्पावा त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त विधीवर सभोवती टाकावे परमेश्वरा प्रित्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करावयाचा तो भाग हा अंतर्यांवर असलेली चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी दोन्ही गुर्दे त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी व गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावी हे सर्व घेऊन अहरोनाच्या मुलांनी वेदीवर विस्तवावर रचिलेल्या लाकडांवरील होमार्पणावर त्याचा होम करावा हे परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय परमेश्वरा प्रित्यर्थ कोणाला अर्पणाच्या यज्ञासाठी शेरडा मेंढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते नर असो किंवा मादी असो त्याने ते दोषहीन असे पाहून आणावे त्याला कोकरांचे अर्पण करावयाचे असेल तर ते त्याने परमेश्वरासमोर अर्पावे त्याने त्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपासमोर त्याचा वध करावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे परमेश्वराप्रित्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करावयाचा तो भाग हा त्याची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढिलेले चरबीदार शेपूट अंतड्यावर असलेली चरबी दोन्ही गुर्दे त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी व गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी आणि ह्याचा याजकाने वेदीवर होम करावा हे परमेश्वराप्रित्यर्थ हव्यान्न होय कोणाला बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर अर्पावे त्याने त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपासमोर त्याचा वध करावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे ह्या बलीच्या ज्या भागाचा परमेश्वरा प्रित्यर्थ होम करावयाचा तो भाग हा अंतड्यांवर असलेली चरबी त्यास लागून असलेली सर्व चरबी दोन्ही गुर्दे त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी आणि याजकाने वेदीवर त्यांचा होम करावा हे सुवासिक हव्यान्न होय कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये हा तुम्हाला तुमच्या सर्व निवासस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या निरंतरचा निर्बंध होय लेविय प्रकरण चार पापार्पणे मग परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना असे सांग परमेश्वराने निषिद्ध ठरविलेल्या कृत्यांपैकी एखादे कृत्य चुकून केल्याने कोणाकडून पाप घडले म्हणजे लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याजकाने केले तर त्याने आपल्या पातकाबद्दल पापबली म्हणून एक दोषहीन गोऱ्हा परमेश्वराला अर्पावा तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा अभिषिक्त याजकाने गोऱ्याचे काही रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपात न्यावे याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे आणि परमेश्वरासमोर पवित्र स्थानाच्या अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे आणि याजकाने त्यातले काही रक्त घेऊन दर्शन मंडपात परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगास लावावे मग त्या गोऱ्याचे बाकीचे सगळे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे नंतर पापारपणाच्या गोऱ्याची सर्व चरबी काढावी म्हणजे आंतड्यांवर असलेली चरबी त्यास लागून असलेली सर्व चरबी दोन्ही गुर्दे त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे बैलाचे हे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून घ्यावे व याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा गोऱ्याचे कातडे सर्व मांस डोके पाय आंतडी शेण असा सगळा गोऱ्हा त्याने छावणी बाहेर राख टाकावयाच्या स्वच्छ ठिकाणी न्यावा आणि तो लाकडांवर ठेवून विस्तवात जाळून टाकावा राख टाकीत असतात तेथे तो जाळून टाकावा इस्रायलाच्या सर्व मंडळीकडून चुकून काही पाप घडले आणि ते जनसभेच्या लक्षात आले नाही म्हणजे परमेश्वराने निषिद्ध ठरविलेले एखादे कृत्य केल्याने ते दोषी ठरले आणि मग त्यांनी केलेले पाप कळून आले तर जनसभेने गोऱ्याचा पापबली अर्पावा आणि तो दर्शन मंडपासमोर आणावा मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा अभिषिक्त याजकाने त्या गोऱ्याचे काही रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपात न्यावे याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवावे आणि परमेश्वरासमोर अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे मग दर्शन मंडपातील परमेश्वरासमोर असलेल्या वेदीच्या शिंगांना काही रक्त लावावे आणि बाकीचे सर्व रक्त घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे त्या गोऱ्याची सर्व चरबी काढून वेदीवर तिचा होम करावा पापारपणाच्या गोऱ्याचे जसे करावयाचे तसेच ह्याचेही करावे ह्या प्रकारे याजकाने इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे त्यांची क्षमा होईल पूर्वोक्त गोऱ्हा जाळून टाकावयाचा तसाच हाही गोऱ्हा छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा हे जनसभेचे पापार्पण होय आपला देव परमेश्वर ह्याने निषिद्ध ठरविलेले कोणतेही कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून एखादा अधिपती दोषी ठरला आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले तर त्याने एक दोषहीन बकरा बली देण्यासाठी आणावा त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर जेथे यज्ञपशूचा वध करीतात तेथे त्याचा वध करावा हे पापार्पण होय मग याजकाने आपल्या बोटाने त्या पापार्पणाचे काही रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे शांत्यर्पणाच्या यज्ञपशूंच्या चरबीप्रमाणे ह्याच्याही सर्व चरबीचा त्याने वेदीवर होम करावा ह्या प्रकारे त्याच्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल परमेश्वराने निषिद्ध ठरविलेले एखादे कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून सामान्य लोकांपैकी कोणी दोषी ठरला आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण करण्यासाठी एक दोषहीन बकरी आणावी त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करीतात त्या ठिकाणी त्याचा वध करावा मग याजकाने त्याचे काही रक्त बोटाने घेऊन ते होमवेदीच्या शिंगास लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे आणि शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे ही सर्व चरबी वेगळी काढून घ्यावी व ती परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य म्हणून याजकाने तिचा वेदीवर होम करावा याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोषहीन मादी असावी त्याने पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करीतात तेथे पापार्पणासाठी त्याचा वध करावा याजकाने आपल्या बोटाने पापबलीचे काही रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगास लावावे आणि बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे आणि शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि वेदीवर असलेल्या हव्यांवर परमेश्वरा प्रित्यर्थ तिचा होम करावा ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल लेवीय प्रकरण पाच साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबीविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारिले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी कोणी अशुद्ध वस्तूला म्हणजे अशुद्ध वनपशूच्या शवाला अशुद्ध ग्रामपशूच्या शवाला अथवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला न कळत शिवल्याने अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल त्याचप्रमाणे मनुष्याशी संबंध असलेल्या एखाद्या अशुद्ध वस्तूला कोणी नकळत शिवला आणि आपण अशुद्ध झालो आहो असे त्याला नंतर कळून आले तर तो दोषी समजावा मग ती अशुद्ध करणारी वस्तू कोणत्याही प्रकारची असो बरी वाईट गोष्ट करण्याविषयी एखाद्याने अविचाराने प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा अज्ञानाने केली असली व हे त्याला कळून आले तर अशा प्रत्येक गोष्टी संबंधाने तो दोषी समजावा मग ती अविचाराने प्रतिज्ञा केलेली गोष्ट कोणतीही असो तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर ज्या बाबतीत त्याने पाप केले ती त्याने कबूल करावी आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वराप्रित्यर्थ त्याने दोषार्पण आणावे त्याने कळपातील कोकरांची किंवा करडांची एक मादी पापार्पण म्हणून आणावी आणि याजकाने त्याच्या पापाबद्दल त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे त्याला खोकरू देण्याची ऐपत नसेल तर त्याने आपण केलेल्या पापाबद्दल दोषार्पण म्हणून दोन होले अथवा पारव्याची दोन पिले परमेश्वरापाशी आणावी त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे त्याने ती याजकापाशी आणावी मग याजकाने ह्यातील पापार्पण पहिल्याने अर्पावे त्याची मुंडी त्याने मुरगाळून मोडावी पण ती अलग करू नये पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या बाजूवर शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्यावर निचरू द्यावे हे पापार्पण होय दुसऱ्या पक्षाचा त्याने विधीपूर्वक होम करावा त्याने केलेल्या पापाबद्दल त्याच्यासाठी याजकाने प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल दोन होले अथवा पारव्याची दोन पिले देखील देण्याची त्याला ऐकत नसेल तर त्याने आपल्या पापाबद्दल एक दशमांश एफा सपीठ पापार्पण म्हणून आणावे त्याच्यावर त्याने तेल घालू नये किंवा धूप ठेवू नये कारण हे पापार्पण होय त्याने ते याजकाकडे आणावे आणि आन याजकाने त्यातले मुठभर घेऊन स्मारक भाग म्हणून वेदीवरील हव्यांवर परमेश्वरा त्याचा होम करावा हे पापार्पण होय सदरील कोणत्याही गोष्टी संबंधाने कोणी पाप केले तर त्याबद्दल याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला भाग याजकाचा समजावा दोषार्पणे परमेश्वर मोशेला म्हणाला कोणी परमेश्वराच्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या बाबतीत अज्ञानाने विश्वासघात केल्याने पापी ठरला तर त्याने परमेश्वराला दोषार्पण करण्यासाठी कळपातील एक दोषहीन मेंढा घेऊन यावे तू ठरविशील तितक्या चांदीच्या शेकेलांचा तो असावा हे शेकेल पवित्र स्थानातील चलनाप्रमाणे असावे हे दोषार्पण होय ज्या पवित्र वस्तूच्या बाबतीत त्याने पाप केले असेल तिची भरपाई त्याने करावी आणि तिच्या मोलाचा आणखी पाचवा हिस्सा तिच्यात घालून ती याजकाला द्यावी याजकाने हा दोषार्पणाचा मेंढा अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल परमेश्वराने निषिद्ध ठरविलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले जरी ते त्याने चुकून केले मग ते त्याला नकळत का घडेना तर तो दोषी ठरेल व त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी त्याने कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी याजकापाशी आणावा तू ठरविशील तेवढ्या किमतीचा तो असावा त्याने अज्ञानाने जी चूक केली असेल तिच्याबद्दल याजकाने प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल हे दोषार्पण होय परमेश्वरासमोर तो निश्चित दोषी आहे लेवीय प्रकरण सहा परमेश्वर मोशेला म्हणाला कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले म्हणजे ठेव किंवा गहाण ह्यांच्या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसविले किंवा लूट करून त्याला फसविले किंवा त्याच्यावर जुलूम केला किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता तिच्याविषयी त्याने लबाडी करून खोटी शपथ वाहिली अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करीतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला म्हणजे असले पाप करून दोषी झाला तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते किंवा आपल्या जवळची कोणाची ठेव बुडविली असेल ती किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती किंवा ज्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन वर आणखी तिचा एक पंचमांश त्याने द्यावा त्याने परमेश्वरात प्रित्यर्थ आपले दोषार्पण आणावे तू ठरविशील तेवढ्या किमतीचा कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी त्याने याजकाकडे न्यावा याजकाने तो घेऊन परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रयश्चित्त करावे म्हणजे ज्या कृत्यामुळे तो दोषी ठरला असेल त्याची, त्याची त्याला क्षमा होईल अर्पणासंबंधाने आणखी काही नियम परमेश्वर मोशेला म्हणाला अहरोन व त्याचे मुलगे ह्यास आज्ञा कर की होमार्पणाचा विधी असा होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा मग याजकाने आपला सणाचा झगा आणि चोळणा अंगात घालून होमबली अग्नीत भस्म झाल्यावर त्याची जी राख वेदीवर राहील ती काढून वेदी शेजारी ठेवावी मग त्याने आपली वस्त्रे उतरून दुसरी घालावी आणि ती राख छावणी बाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा तो विझू देऊ नये याजकाने त्याच्यावर रोज सकाळी इंधने घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होम बली रचून शांत्यर्पणांच्या चरबीचा होम करावा वेदीवर अग्नि सतत जळतच ठेवावा तो विझू देऊ नये अन्नार्पणाचा विधी असा अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदी पुढे ते अर्पावे त्या अन्नार्पणातून मूठभर सपीठ काही तेल व त्यावरील सगळा धूप घेऊन अन्नार्पणाचा स्मारक भाग म्हणून परमेश्वराप्रित्यर्थ सुवास व्हावा म्हणून त्यांचा वेदीवर होम करावा त्यातून जे उरेल ते अहरोनाने व त्याच्या मुलांनी खावे ते त्यांनी दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी खमीरा वाचून खावे खमीर घालून ते भाजू नये माझ्या हव्यातून त्यांचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिले आहे पापार्पण अथवा दोषार्पण जसे परमपवित्र आहे तसेच हेही आहे खाण्याचा हक्क अहरोमाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे परमेश्वराच्या हव्यातून हा त्यांचा वाटा पिढ्यान पिढ्या निरंतर चालू राहावा ह्या हव्यास जो कोणी स्पर्श करील तो पवित्र आहे परमेश्वर मोशेला म्हणाला अहरोनाला अभिषेक होईल त्या दिवशी त्याने आपल्या मुलांसह परमेश्वराला जे अर्पण करावयाचे ते हे एक दशांश एफा सपीठ नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे ते तव्यावर तेलात परतावे त्यात ते तेल चांगले मुरल्यावर ते आत आणावे व त्या परतलेल्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रित्यर्थ सुवास म्हणून अर्पावे त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक होईल त्यानेही असेच अर्पण करावे निरंतरचा विधी म्हणून परमेश्वराप्रित्यर्थ त्याचा संपूर्ण होम करावा याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा ती खाऊ नयेत परमेश्वर मोशेला म्हणाला अहरोन व त्याचे मुलगे यांना सांग की पापार्पणाचा विधी असा ज्या ठिकाणी होमबलीचा वध करीतात तेथेच परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा तो परमपवित्र होय जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी तो खावा ज्याला त्याच्या मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र आहे आणि त्याचे रक्त एखाद्या वस्त्रावर उडाले तर असे वस्त्र पवित्र स्थळी धुवावे ते मांस मडक्यात शिजविले असेल तर ते मडके फोडून टाकावे पण पितळेच्या पात्रात ते शिजविले असेल तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे ते खाण्याचा हक्क याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे ते परमपवित्र होय पण ज्या पापवलीचे काही रक्त दर्शन मंडपात पवित्र स्थानी प्रायश्चित्तासाठी आणतील त्याचे मांस खाऊ नये ते, ते अग्नित जाळावे लेवीय प्रकरण सात दोषार्पणाचा विधी असा हे अर्पण परमपवित्र होय ज्या स्थानी होमबलीचा वध करावयाचा त्याच स्थानी दोषार्पणाच्या बलीचा वध करावा आणि याजकाने त्याचे रक्त विधीवर सभोवती टाकावे त्याची सर्व चरबी त्याने अर्पावी त्याचे चरबीदार शेपूट आंतड्यावर असलेली चरबी दोन्ही गुर्दे त्यांच्यावरील कमरेजवळची चरबी व गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी त्यांचा याजकाने वेदीवर परमेश्वरा प्रित्यर्थ हव्य म्हणून होम करावा हे दोषार्पण होय हा बली खाण्याचा हक्क याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे तो पवित्र स्थळी खावा तो परमपवित्र होय पापार्पणासारखेच दोषार्पण दोहोंचा विधी एकच जो याजक त्याच्याद्वारे प्रायश्चित्त करील त्याचा त्याच्यावर हक्क आहे जो याजक एखाद्या माणसासाठी होमबली अर्पील त्याचाच हक्क त्या होमबलीच्या कातड्यावर आहे भट्टीत कढईत किंवा तव्यावर भाजले जाणारे प्रत्येक अन्नार्पण ते अर्पण करणाऱ्या याजकाचे आहे प्रत्येक अन्नार्पण मिश्रित किंवा कोरडे अहरोनाच्या सर्व मुलांचे होय त्या सर्वांचा त्याच्यावर समान हक्क आहे परमेश्वरा प्रित्यर्थ कोणाला शांत्यर्पणांचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा त्याला ते उपकार स्तुतीसाठी करावयाचे असेल तर तेलात मिळलेल्या बेखमीर पोळ्या तेल लाविलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपीठाच्या तळलेल्या पोळ्या उपकार स्तुतीच्या यज्ञासहित अर्पाव्या त्याच्या उपकार स्तुतीच्या शांत्यर्पणांच्या यज्ञासहित त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या ह्या प्रत्येक अर्पणातून परमेश्वराप्रित्यर्थ समर्पित केलेला अंश म्हणून त्याने एक एक पोळी अर्पावी तिच्यावर शांत्यर्पणाचे रक्त टाकणाऱ्या याजकाचा हक्क आहे उपकार स्तुतीसाठी त्याने केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस अर्पण करण्याच्या दिवशीच खावे सकाळपर्यंत त्यातील काही ठेवू नये पण यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी ते तो अर्पील त्या दिवशी ते खावे आणि जे काही त्यातले उरेल ते दुसऱ्या दिवशीही खावे त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे त्याच्या शंत्यर्पणांच्या यज्ञबलीच्या मांसापैकी काहीही तिसऱ्या दिवशी खाण्यात आले तर ते मान्य होणार नाही उलट ते अमंगळ ठरेल आणि जो कोणी ते खाईल त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा भोगावी लागेल ज्या मांसाला एखाद्या अशुद्ध वस्तूचा स्पर्श झाला असेल ते खाऊ नये ते अग्नित जाळून टाकावे जो कोणी शुद्ध असेल त्यानेच यज्ञबलीचे मांस खावे पण कोणी आपल्या अशुद्धावस्थेत परमेश्वरा प्रित्यर्थ केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा कोणा मनुष्याने एखाद्या अशुद्ध वस्तूला स्पर्श केला मग ती अशुद्धता मनुष्याची असो पशूची असो किंवा दुसऱ्या कोणत्याही अमंगळ पदार्थाची असो आणि परमेश्वराप्रित्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस त्याने खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना असे सांग तुम्ही बैलाची मेंढराची अथवा बकऱ्याची चरबी खाऊ नये मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी इतर काही कामासाठी वापरावी पण ती मुळीच खाऊ नये परमेश्वरा प्रित्यर्थ हव्य म्हणून जो पशु अर्पितात त्याची चरबी कोणी खाल्ली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा तुम्ही आपापल्या निवासस्थानात पक्षाचे जनावराचे वगैरे कसलेही रक्त खाऊ नये जो कोणी रक्त खाईल त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना असे सांग जो कोणी परमेश्वराप्रित्यर्थ आपल्या शांत्यर्पणांचा यज्ञबली अर्पील त्याने त्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीतून काही भाग परमेश्वराकडे आणावा त्याने आपल्या हाताने परमेश्वराची हव्वी आणावी परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळण्यासाठी चरबीसहित ऊर आणावा याजकाने वेदीवर त्या चरबीचा होम करावा पण ऊर हरोन व त्याचे मुलगे ह्यांचा असावा तुम्ही आपल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीची उजवी मांडी समर्पित केलेला अंश म्हणून याजकाला द्यावी अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त आणि चरबी अर्पी त्याचा हक्क त्या उजव्या मांडीवर असावा कारण इस्रायल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही मी त्यांच्याकडून घेऊन अहरोन याजक व त्याचे मुलगे यांना दिली आहेत ही दोन्ही इस्रायल लोकांकडून मिळणारे त्यांचे निरंतरचे हक्क होत याजक ह्या नात्याने परमेश्वराची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे सादर करण्यात आले त्या दिवशी परमेश्वराच्या हव्यांपैकी हा त्याचा अभिषेक भाग व त्याच्या मुलांचा अभिषेक भाग ठरला आहे ज्या दिवशी परमेश्वराने त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने त्यांना इस्रायल लोकांकडून हा भाग मिळावा अशी आज्ञा केली म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांचा हा निरंतरचा हक्क ठरला आहे होमार्पण अन्नार्पण पापार्पण दोषार्पण याजकाच्या समर्पण समयींचे अर्पण आणि शांत्यार्पणांचा यज्ञबली विषयींचा विधी हा इस्रायल लोकांनी परमेश्वरात प्रित्यर्थ काय काय अर्पणे करावी ह्याविषयी परमेश्वराने त्यांना सिनाय रानात आज्ञा केली त्या समयी त्याने मोशेला वरीलप्रमाणे सिनाय पर्वतावर हा विधी लावून दिला लेवीय प्रकरण आठ अहरोन व त्याचे मुलगे यांचे समर्पण निर्गम प्रकरण एकोणतीस पदे एक ते सदतीस परमेश्वर मोशेला म्हणाला तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल पापारपणाचा गोऱ्हा दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली ही घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी सर्व मंडळीला एकत्र कर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले आणि मंडळी दर्शन मंडपाच्या दारापाशी जमली तेव्हा मोशेने मंडळीला सांगितले परमेश्वराने जे करावयाची आज्ञा दिली आहे ते हेच मोशेने हरोनाला आणि त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली मग त्याने त्याला अंगरखा घातला कमरेला कमरबंद कसला झगा पेहरविला त्याच्यावर एफोद घातले आणि एफोदावर कुशलतेने विणिलेली पट्टी आवळली मग त्याने त्याच्यावर उरपट बांधिला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेविले नंतर त्याच्या डोक्यावर मंदिल घातला आणि मंदिराच्या पुढल्या भागी सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट लाविला परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले मग मोशेने अभिषेकाचे तेल घेऊन निवासमंडपाला व त्यात असलेल्या सगळ्या वस्तूंना अभिषेक करून पवित्र केले त्यातील काही तेल घेऊन त्याने वेदीवर सात वेळा शिंपडिले आणि वेदी तिची सर्व उपकरणे गंगाळ व त्याची बैठक ह्यास पवित्र करण्यासाठी अभिषेक केला त्याने अभिषेकाचे काही तेल हरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र करण्यासाठी अभिषेक केला मग मोशेने हरोनाच्या मुलांना आणले त्यास अंगरखे घातले कमरेस कमरबंधक असले आणि त्यास फेटे बांधिले परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले मग त्याने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे यांनी आपले हात त्या पापारपणाच्या गोह्याच्या डोक्यावर ठेविले तो वधिल्यावर मोशेने त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या शिंगास सभोवती लावून ती शुद्ध केली आणि ते रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतिले व ह्या प्रकारे ती पवित्र करण्याकरिता तिच्यासाठी प्रयश्चित्त केले अंतड्यांवरील सर्व चरबी काळजावरील पडदा आणि चरबी सहित दोन्ही गुर्दे ही घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला पण गोऱ्हा त्याचे कातडे त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणी बाहेर नेऊन अग्नित जाळून टाकली परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले मग त्याने होमार्पणाचा मेंढा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे यांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेविले त्याचा वध केल्यावर मोशेने त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकिले नंतर तो मेंढा कापून तुकडे केले आणि मोशेने त्याचे डोके तुकडे आणि चरबी यांचा होम केला त्याची आंतळी व पाय पाण्याने धुऊन मोशेने वेदीवर संपूर्ण मेंढ्याचे होमार्पण केले परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य झाले परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले मग त्याने दुसरा मेंढा म्हणजे समर्पणाचा मेंढा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे यांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेविले त्याचा वध केल्यावर त्याचे काही रक्त मोशेने घेऊन अहरोमाच्या उजव्या कानाच्या पाळीला उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लाविले ते झाल्यावर मोशेने अहरोमाच्या मुलांना आणून त्यांच्या उजव्या कानाच्या पाळीला उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला काही रक्त लावून ते वेदीवर सभोवती टाकिले त्याने चरबी चरबीदार शेपूट आंतड्यांवर असलेली सर्व चरबी काळजावरील पडदा दोन्ही गुर्दे त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी ही काढून घेतली आणि परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरींच्या टोपलीतून एक बेखमीर पोळी तेल लाविलेली एक भाकर व एक चपाती घेऊन चरबीवर व उजव्या मांडीवर ठेविल्या हे सर्व त्याने अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या हातांवर ठेविले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळिले मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला हे समर्पण परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य झाले मोशेने ऊर घेऊन तो ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळला समर्पणाच्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले हे झाल्यावर मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन हरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे यांच्यावर शिंपडिले आणि अहरोन व त्याची वस्त्रे आणि त्याच्या सहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ही पवित्र केली मोशेने अहरोन व त्याचे मुलगे ह्यास सांगितले की हे मांस दर्शन मंडपाच्या दारापाशी शिजवा आणि तेथे समर्पणाच्या टोपलीतल्या भाकरींबरोबर ते खा मी आज्ञा दिल्याप्रमाणे अहरोनाने आणि त्याच्या मुलांनी ते खावे मांस व भाकरी ह्यापैकी काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे आणि तुमच्या समर्पणाचे सात दिवस पुरे होईपर्यंत तुम्ही दर्शन मंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये कारण तुमचे समर्पण सात दिवस चालेल आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित्त करावे अशी परमेश्वराने आज्ञा केली आहे ह्याप्रमाणे तुम्ही दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सात दिवस व रात्री रहा नाहीतर तुम्ही मराल कारण मला तशी आज्ञा झाली आहे मोशेच्या द्वारे परमेश्वराने ज्या गोष्टींविषयी आज्ञा केली होती त्या सर्व हरोन व त्याचे मुलगे लेवीय प्रकरण नऊ हरोनाने केलेली अर्पणे आठव्या दिवशी मोशेने हरोन त्याचे मुलगे आणि इस्रायलांचे वडील यांना बोलाविले आणि त्याने हरोनाला सांगितले पापार्पणासाठी एक दोषहीन गोऱ्हा व होमार्पणासाठी एक दोषहीन मेंढा घेऊन परमेश्वरासमोर अर्पण कर आणि इस्रायल लोकांना असे सांग की तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा आणि होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरू आणा ही दोन्ही एका वर्षाची व दोषहीन असावी आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी एक बैल एक मेंढा आणि तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हाला दर्शन देणार आहे मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी ते सर्व दर्शन मंडपाच्या दारापाशी आणले आणि सर्व मंडळी जवळ येऊन परमेश्वरासमोर उभी राहिली तेव्हा मोशे म्हणाला तुम्ही जे करावे म्हणून परमेश्वराने आज्ञा दिली ते हेच आता परमेश्वराचे तेज तुमच्या दृष्टीस पडेल मोशेने अहरोनाला सांगितले वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्त घे आणि लोकांकडचे बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे हे कर तेव्हा अहरोनाने वेदीजवळ जाऊन आपल्या पापार्पणाचा गोऱ्हा वधिला मग अहरोनाचे मुलगे त्याच्यापाशी रक्त घेऊन गेले तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लाविले आणि ते वेदीच्या पायथ्याशी होतीले पापार्पणाची चरबी गुर्दे व काळजावरील पडदा ह्यांचा त्याने वेदीवर होम केला परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले मांस व कातळे त्याने छावणी बाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकिले मग त्याने होमबली वधिला व त्याचे रक्त हरोनाच्या मुलांनी त्याला सादर केले त्याने ते घेऊन वेदीवर सभोवती टाकीले मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे करून एक एक तुकडा व त्याचे डोके ही त्याला सादर केली आणि त्यांचा त्याने वेदीवर होम केला त्याने त्याची आंतडी व पाय धुवून वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा ते होम केला त्याने लोकांकडचे अर्पण जवळ नेले आणि त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधिला आणि पहिल्याप्रमाणे तोही पापार्पण म्हणून अर्पिला आणि त्याने ही जवळ नेऊन विधीपूर्वक अर्पिला मग त्याने अन्नार्पण जवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन त्याचा वेदीवर होम केला सकाळच्या होमार्पणासह हेही अर्पिण्यात आले लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेले बैल आणि मेंढा हेही अहरोनाने वधिले आणि त्याच्या मुलांनी त्यांचे रक्त त्याला सादर केले ते त्याने वेदीवर सभोवती टाकिले आणि त्यांनी बैलाची व मेंढ्याची चरबी व मेंढ्याचे चरबीदार शेपूट अंतड्यांवर जे पसरलेले आहे ते गुर्दे आणि काळजावरील पडदा ही त्याला सादर केले आणि त्यांनी चरबी त्या बलींच्या उरांवर ठेवली मग तिचा वेदीवर होम केला तथापि ऊर आणि उजवी मांडी ही मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली मग अहरोनाने लोकांकडे वळून हात उभारून त्यांना आशीर्वाद दिला आणि जेथे त्याने पापार्पण होमार्पण पन, व शांत्यर्पणे केली होती तेथून उतरून तो खाली आला नंतर मोशे व हरोन दर्शन मंडपात गेले व बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांच्या दृष्टीस पडले आणि परमेश्वरासमोरून अग्नि निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली हे पाहून सर्व लोकांनी जय जयकार केला व दंडवत घातले लेवीय प्रकरण दहा नादाब आणि अबिहू ह्यांची पातके अहरोनाचे मुलगे नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नि निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला परमेश्वराने सांगितले ते हे जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल तेव्हा अहरोन चूप राहिला मग अहरोनाचा चुलता उज्जियेल ह्याचे मुलगे मिशायल व एल्साफान ह्यांना मोशेने बोलावून सांगितले की तुम्ही इकडे येऊन तुमच्या बांधवांना पवित्र स्थानासमोरून उचलून छावणी बाहेर घेऊन जा मोशेने सांगितल्याप्रमाणे येऊन त्यांनी त्यांच्या अंगरख्यांसहित त्यांना उचलून छावणी बाहेर नेले याजकांची कर्तव्ये आणि त्यांच्या जबाबदाऱ्या मोशेने अहरोन आणि त्याचे मुलगे एलाजार व इथामार यांना सांगितले की तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल पण त्याने जो अग्नी पेटविला त्याबद्दल तुमच्या बांधवांनी म्हणजे सगळ्या इस्रायल घराण्याने विलाप करावा तुम्ही दर्शन मंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये गेला तर मराल कारण परमेश्वराने विहित केलेल्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे त्यांनी मोशेच्या सांगण्याप्रमाणे केले आणखी परमेश्वराने हरोनाला सांगितले जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शन मंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस अथवा मद्य पिऊ नये प्याल तर मराल हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय ह्या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य अशुद्ध व शुद्ध ह्यामधील भेद जाणावा आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना कळविलेले सर्व विधी तुम्ही इस्रायल लोकांना शिकवावे मग मोशेने अहरोनाला व त्याचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार यांना सांगितले की परमेश्वराच्या हव्यांपैकी उरलेले अन्नार्पण घेऊन वेदीपाशी खमीरा वाचून खा कारण ते परमपवित्र आहे ते तुम्ही पवित्र स्थळी खावे कारण परमेश्वराच्या हव्यांपैकी तो तुझा हक्क व तुझ्या मुलांचा हक्क आहे मला अशीच आज्ञा झाली आहे ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ही तुम्ही म्हणजे तू व तुझ्यासहित तुझे मुलगे व मुली ह्यांनी एखाद्या स्वच्छ स्थळी खावी कारण इस्रायल लोकांनी केलेल्या शांतीपणांच्या यज्ञांपैकी तुला व तुझ्या मुलाबाळांना ती हक्क म्हणून दिली आहेत समर्पणाची मांडी व ओवाळणीचा ऊर ही चरबीच्या हव्यांसहित ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी आणावी हा तुझा व तुझ्यासहित तुझ्या मुलाबाळांचा निरंतरचा हक्क आहे अशी परमेश्वराची आज्ञा आहे मोशेने पापारपणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता त्याला कळले की तो जाळून टाकीला आहे तेव्हा अहरोनाचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांच्यावर रागावून तो म्हणाला तुम्ही पापारपण पवित्र स्थानी का खाल्ले नाही ते परमपवित्र आहे व मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे म्हणून ते तुम्हाला दिले आहे पहा त्याचे रक्त पवित्र स्थानाच्या आत आणण्यात आले नाही तुम्ही माझ्या आज्ञेप्रमाणे त्याचे मांस पवित्रस्थानी अवश्य खावे असे होते मग हरोन मोशेला म्हणाला पहा आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण ही परमेश्वरासमोर अर्पण केली आहेत तरी माझ्यावर अशा आपत्ती ओढवल्या आहेत तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य झाले असते काय हे ऐकून मोशेचे समाधान झाले लेवीय प्रकरण अकरा शुद्ध व अशुद्ध प्राणी अनुवाद प्रकरण चौदा पदे तीन ते एकवीस परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला इस्रायल लोकांना सांगा की पृथ्वीवरील सर्व पशूंपैकी ज्यांचे मांस तुम्ही खावे ते हे पशूंपैकी ज्यांचे खूर विभागलेले किंवा दुभंगलेले आहेत व जे रवंथ करीतात ते सर्व तुम्ही खावे पण जे केवळ रवंथ करणारे किंवा ज्यांचे केवळ खूर विभागलेले आहेत ते पशु खाऊ नयेत उंट हा रवंथ करीतो पण त्याचा खूर विभागलेला नाही म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा शाफान रवंथ करीतो पण त्याचा खूर विभागलेला नाही म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा ससा रवंथ करीतो पण त्याचा खूर विभागलेला नाही म्हणून तोही तुम्ही अशुद्ध समजावा डुकराचा खूर विभागलेला आणि दुभंगलेला आहे पण तो रवंथ करीत नाही म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा त्यांचे मांस खाऊ नये व त्यांच्या शवांना शिवू नये तुम्ही ते अशुद्ध समजावे जलचरांपैकी तुम्ही खावे ते हे जलाशयात समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे जलचरांपैकी ज्या प्राण्यांना पंख अथवा खवले नाहीत असे समुद्रात व नद्यात संचार करणारे सर्व जलचर तुम्ही ओंगळ समजावे तुम्ही त्यांना ओंगळ समजावे त्यांचे मांस खाऊ नये व त्यांची शवे ओंगळ समजावी जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते सर्व ओंगळ समजावे पक्षांपैकी ओंगळ समजून खाऊ नयेत ते हे कारण ते ओंगळ आहेत गरुड लोळणारा गीध कुरर घार निरनिराळ्या जातींचे ससाणे निरनिराळ्या जातींचे कावळे शहामृग गवळण कोकीळ निरनिराळ्या जातींचे बहिरी ससाणे पिंगळा करढोक मोठे घुबड पांढरे घुबड पाणकोळी गिधाड कर्कोचा निरनिराळ्या जातींचे बगळे टिटवी आणि वाघूळ जितके सपक्ष प्राणी चार पायांवर चालतात तितके तुम्ही ओंगळ समजावे पण चार पायांवर चालणाऱ्या सपक्ष प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायांसह तंगड्या असतात ते खावे त्यांच्यापैकी तुम्ही खावे ते हे निरनिराळ्या जातींचे टोळ निरनिराळ्या जातींचे नाकतोडे निरनिराळ्या जातींचे खरपुडे व निरनिराळ्या जातींचे गवतीये टोळ तथापि चार पायांचे इतर सपक्ष प्राणी तुम्ही ओंगळ समजावे त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल जो कोणी त्यांच्या शवांना शिवेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावा त्यांच्या शवांचा एखादा भाग जो कोणी उचलील त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे ज्या खूर विभागलेले असून दुभंगलेले नाहीत व जो रवंथ करीत नाही तो तुम्ही अशुद्ध समजावा जो कोणी त्यांना शिवेल तो अशुद्ध समजावा चार पायांवर चालणाऱ्या सर्व पशूंपैकी जे आपल्या पंजांवर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावे त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे जो त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावे जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे मुंगूस उंदीर निरनिराळ्या जातींचे सरडे चोपई घोरपड पाल सांडा व गुहिर्या सरड जमिनीवर रांगणाऱ्या सर्व प्राण्यांपैकी हे तुम्ही अशुद्ध समजावे त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडला तर तीही अशुद्ध समजावी लाकडी पात्र वस्त्र कातडे तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे मग ते शुद्ध समजावे त्यांच्यापैकी एखादा मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे त्या पात्रातील एखादा खाद्यपदार्थ पाण्याने भिजला असल्यास तो अशुद्ध समजावा आणि असल्या पात्रात काही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे आणि त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून पाडून टाकावी त्यामुळे ती अशुद्ध होते म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी तथापि झरा किंवा विहीर जिच्यात पाण्याचा संचय असतो ती शुद्धच राहते तरी तिच्यातील शवांना जो शिवेल तो अशुद्ध समजावा त्यांच्या शवांचा काही भाग पेरण्याच्या बियाण्यावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे तथापि ते बियाणे पाण्याने भिजल्यानंतर त्या प्राण्यांच्या शवांचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे खाण्याजोग्या पशूंपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे जो त्याचे शव उचलिल त्यानेही आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ओंगळ आहेत ते खाऊ नयेत जमिनीवर रांगणाऱ्यांपैकी जे सर्व सरपटतात अथवा चार पायांवर चालतात व ज्यांना पुष्कळ पाय आहेत ते तुम्ही खाऊ नयेत कारण ते ओंगळ आहेत तुम्ही कोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यांमुळे स्वतःला ओंगळ करू नका अथवा त्याच्यामुळे स्वतःला अशुद्ध करून विटाळू नका मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपणास पवित्र करून पवित्र रहा कारण मी पवित्र आहे म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे आपणास विटाळू नका कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र व्हा पशु पक्षी सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांच्यातील अशुद्ध व शुद्ध, शुद्ध प्राणी व अभक्ष प्राणी हा भेद ओळखण्याचा हा नियम होय लेविय प्रकरण बारा प्रसूतीनंतर मातेच्या शुद्धीकरणाविषयी नियम परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाल्यास तिने सात दिवस अशुद्ध राहावे ऋतुकाली जशी ती दूर बसते तशीच ती अशुद्ध समजावी आठव्या दिवशी त्या मुलाची सुनता करावी नंतर त्या स्त्रीने आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस कंठावे तिची शुद्धी होण्याची मुदत पुरी होईपर्यंत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये व पवित्र स्थानात जाऊ नये तिला मुलगी झाल्यास ऋतुकाली जशी ती दूर बसते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे आणि आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस कंठावे तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची मुदत पुरी झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचा मेंढा आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे घेऊन जावे मग याजकाने ते परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होईल मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्रीविषयीचा नियम हा तिला मेंढा अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी आणावी आणि याजकाने तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे ती शुद्ध होईल लेवीय प्रकरण तेरा महारोगासंबंधी नियम परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यास सांगितले एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज खवंद अथवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजक पुत्रांपैकी एकाकडे न्यावे मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा आणि त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास आणि तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास तो महारोगाचा चट्टा समजावा अशा प्रकारे त्या मनुष्याची तपासणी करून याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे त्याच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असला पण त्याच्या कातडीपेक्षा तो खोल गेलेला नसला व त्यावरचे केस पांढरे झालेले नसले तर याजकाने चट्टा पडलेल्या त्या माणसाला सात दिवस कोंडून ठेवावे सातव्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा जसाच्या तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले तर याजकाने त्याला आणखी सात दिवस कोंडून ठेवावे सातव्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा बुजत चालला असल्यास अस। व तो कातडीत पसरला नसल्यास याजकाने त्याला शुद्ध ठरवावे ते साधे खवंद होय त्या माणसाने आपली वस्त्रे धुवून शुद्ध व्हावे तरी पण त्या मनुष्याने स्वतःला शुद्ध ठरविण्यासाठी याजकाला दाखविल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असल्यास त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे याजकाने तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे तो महारोग होय एखाद्या मनुष्याला महारोगाचा चट्टा असल्यास त्याला याजकाकडे न्यावे याजकाने तपासणी करावी आणि जर त्याच्या कातडीला पांढरी सूज आली असली व त्यामुळे तेथील केस पांढरे झाले असतील व सूजेच्या ठिकाणाचे मांस नाजूक झालेले असेल तर त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे त्याला त्याने कोंडून ठेवू नये कारण तो अशुद्धच होय एखाद्याच्या कातडीला कोड फुटून ते नखशिखांत सर्व कातडीवर पसरले आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने तपासणी करावी आणि त्याच्या सर्वांगास कोड झाले असल्यास त्याने, त्याने त्या चत्ता पडलेल्या मनुष्याला शुद्ध ठरवावे त्याचे सर्वांग शुभ्र झाले आहे म्हणजेच तो शुद्ध होय पण जर त्याच्या अंगावर काही मांस कोवळे दिसून आले तर तो अशुद्ध समजावा याजकाने कोवळे मांस पाहून त्याला अशुद्ध ठरवावे असले कोवळे मांस अशुद्धच असते तो महारोग होय पण ते कोवळे मांस फिरून पांढरे झाले तर त्याने पुन्हा याजकाकडे यावे याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर त्याचा चट्टा फिरून पांढरा झाला असेल तर त्याने त्या चट्टा पडलेल्या माणसाला शुद्ध ठरवावे तो शुद्ध होय कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला व फोडाच्या जागी पांढरी सूज आली अथवा तांबूस तकतकीत डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा याजकाने तपासणी करावी आणि जर कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झालेले असले तर त्याने, त्याने त्याला अशुद्ध ठरवावे फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा होय पण अंती त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती बुजत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या मनुष्याला सात दिवस कोंडून ठेवावे तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे तो चट्टा होय तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाही तर तो फोडाचा वण आहे म्हणून याजकाने त्या मनुष्याला शुद्ध ठरवावे एखाद्याच्या कातडीत जळण्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस तकतकीत किंवा नुसता पांढरा डाग दिसून येईल तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्या तक्तकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली असेल तर त्या जळलेल्या भागी महारोग फुटला आहे याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे तो महारोगाचा चट्टा होय पण अंती त्या तकतकीत डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती बुजत चालली आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्याला सात दिवस कोंडून ठेवावे सातव्या दिवशी त्याने, त्याने त्याची तपासणी करावी आणि तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे तो महारोगाचा चट्टा होय तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून कातडीवर पसरला नाही व तो बुजत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळलेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे तो त्या जळलेल्या जागेवरचा वण होय एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर अथवा हनुवटीवर चट्टा असला तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे ही चाई डोक्याचा अथवा हनुवटीचा महारोग होय याजकाने हा चाईचा चट्टा चा चा तपासून पहावा व तो कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या त्या मनुष्याला त्याने सात दिवस कोंडून ठेवावे सातव्या दिवशी त्याने ह्या चट्ट्याची तपासणी करावी ती चाई पसरली नाही त्या जागी काही पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही तर त्या मनुष्याने क्षौर करवावे पण चाईवरचे केस काढू नयेत याजकाने त्या चाई असलेल्या मनुष्याला आणखी सात दिवस कोंडून ठेवावे सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पहावी आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे त्या मनुष्याने आपले कपडे धुवावे व शुद्ध व्हावे तरी पण तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली तर याजकाने त्याला तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधित न बसता त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे परंतु ती चाई होती तेवढीच असून तिच्यावर काळे केस आले आहेत असे त्याला दिसून आले तर ती चाई बरी झाली असून तो शुद्ध होय याजकाने त्याला शुद्ध ठरवावे कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर तखतकीत डाग म्हणजे पांढरे तक्तकीत डाग असले तर याजकाने ते तपासावे व त्याच्या अंगावरील कातडीतले ते, अंगा ते तक्तकीत डाग करडे असले तर ती कातडीवर फुटलेली दाद होय तो मनुष्य शुद्ध होय कोणा मनुष्याच्या डोक्याचे केस गळून त्याला टक्कल पडले तरी तो शुद्ध होय त्याच्या कपाळाच्या वरच्या भागाचे केस गळून त्याला टक्कल पडले असले तरी तो शुद्ध होय तथापि त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरच्या किंवा कपाळावरच्या भागावर तांबूस पांढरा चट्टा पडलेला असेल तर त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर महारोग फुटत आहे मग याजकाने त्याला तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्यावरच्या किंवा कपाळावरच्या भागावर अंगावरील कातडीच्या महारोगासारखा वर आलेला तांबूस पांढरा चट्टा असल्याचे दिसले तर तो मनुष्य महारोगी असून अशुद्ध होय याजकाने त्याला अवश्य अशुद्ध ठरवावे त्याच्या डोक्यावर पडलेला तो महारोगाचा चट्टा होय ज्या महारोग्याच्या अंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावे त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडलेले असावे त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि अशुद्ध अशुद्ध असे ओरडत जावे जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे तो अशुद्ध होय त्याने एकटे राहावे छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी एखाद्या वस्त्राला मग ते लोकरीचे असो की सणाचे असो महारोगाचा चट्टा पडला अथवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला चांबड्याला किंवा चांबड्याच्या बनविलेल्या एखाद्या वस्तूला पडला आणि त्या वस्त्राला त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चांबड्याला किंवा चांबड्याच्या कोणत्याही वस्तूला पडलेला तो चट्टा हिरवट अथवा तांबूस असला तर तो महारोगाचा चट्टा होय तो याजकाला दाखवावा याजकाने तो चट्टा तपासावा चट्टा पडलेली वस्तू त्याने सात दिवस बंद करून ठेवावी त्याने सातव्या दिवशी तो चट्टा तपासून पहावा आणि वस्त्राच्या ताण्यावर किंवा बाण्यावर चामड्यावर किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते चरत जाणारे कुष्ठ समजावे ती वस्तू अशुद्ध होय ते वस्त्र लोकरीचे असो अथवा सणाचे असो त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यावर तसेच चामड्यावर किंवा चामड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला तर ती वस्तू जाळावी ते चरत जाणारे कुष्ठ असल्यामुळे ती वस्तू अग्नीत जाळून टाकली पाहिजे वस्त्रावर ताण्यावर अथवा बाण्यावर किंवा चांबड्याच्या केलेल्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा पसरलेला नाही असे याजकाला तपासणीनंतर दिसून आले तर चट्टा पडलेली वस्तू धुवून टाकण्याची आज्ञा त्याने करावी आणि आणखी सात दिवस ती बंद करून ठेवावी मग ती वस्तू धुतल्यावर याजकाने तपासावी आणि त्या चट्ट्याचा रंग बदलला नसून तो चट्टा पसरला नसला तरी तो अशुद्ध समजावा ती वस्तू अग्नीत जाळून टाकावी तो चट्टा आतील बाजूस असो किंवा बाहेरील बाजूस असो ते चरत जाणारे कुष्ठ समजावे पण धुतल्यानंतर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चांबड्याचा किंवा ताण्याचा किंवा बाण्याचा तेवढाच भाग फाडून काढावा इतके करूनही जर वस्त्रावर त्याच्या ताण्यावर अथवा बाण्यावर अथवा चांबड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा फुटून निघाला तर चट्टा फुटलेली ती वस्तू अग्नीत जाळून टाकावी वस्त्र त्याचा ताणा किंवा त्याचा बाणा किंवा चांबड्याची कोणतीही वस्तू धुतल्यावर त्यावरील तो चट्टा नाहीसा झाला तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी म्हणजे ती शुद्ध होईल लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर त्याच्या ताण्यावर अथवा बाण्यावर अथवा चांबड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचा हा नियम होय लिवीय प्रकरण चौदा परमेश्वर मोशेला म्हणाला महारोग्यास शुद्ध ठरविण्याच्या वेळचा नियम हा त्याला याजकाकडे आणावे याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्यास तपासून पहावे व त्याच्या अंगावरचा महारोगाचा चट्टा बरा झाला असल्यास त्याने आज्ञा करावी की ज्याला शुद्ध ठरवावयाचे आहे त्याच्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी गंधसरूचे लाकूड तिरमिजी रंगाचे कापड व एजोब ही घेऊन यावे मग याजकाने आज्ञा करावी की वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारावा आणि जिवंत पक्षी गंधसरूचे लाकूड किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब ही घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारिलेल्या पक्ष्याच्या रक्तात त्याने बुडवावी आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे मग तो शुद्ध झाला आहे असे सांगून त्या जिवंत पक्षाला माळरानात सोडून द्यावे आणि शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याने आपले कपडे धुवावे आपले मुंडन करवावे आणि पाण्याने स्नान करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल त्यानंतर त्याने छावणीत यावे तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे सातव्या दिवशी त्याने आपले डोके दाढी भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल आठव्या दिवशी दोन दोषहीन कोकरे एका वर्षाची दोषहीन मेंढी अन्नार्पणासाठी तेलात मळलेले तीन दशांश एफा सपीठ व एक लोगभर तेल ही आणावी आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याला ह्या वस्तूंसह परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी उभे करावे मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरू आणि एक लोगभर तेल अर्पावी आणि ती परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळावी आणि पवित्र स्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करीतात तेथे ते कोकरू मारावे कारण पापबलीप्रमाणेच दोषबलीवरही याजकाचा हक्क आहे हे अर्पण परमपवित्र होय मग याजकाने दोषबलीचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे याजकाने लोकभर तेलातले थोडेसे तेल आपल्या डाव्या तळहातावर ओतावे मग त्याने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिंपडावे त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील व उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे याजकाने तळ हातावर उरलेले तेल त्याने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि त्याच्यासाठी त्याने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे मग याजकाने पापबली अर्पावा आणि अशुद्धतेपासून शुद्ध ठरवावयाच्या त्या मनुष्यासाठी प्रायश्चित्त करावे त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल तो गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसली तर त्याने आपल्या प्रायश्चित्तासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले एक दशांश एफा सपीठ आणि लोकभर तेल आणावे आणि ऐपतीप्रमाणे दोन होले अथवा पारव्याची दोन पिले त्याने आणावी त्यातील एक पापबली व एक होमबली व्हावा आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने ही घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे मग याजकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोकभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे त्यानंतर दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि याजकाने त्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे याजकाने त्या तेलातले काही आपल्या डाव्या तळहातावर ओतावे मग त्याने आपल्या उजव्या हाताच्या बोटाने आपल्या डाव्या तळहातावरील काही तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर व उजव्या हाताच्या अंगठ्यावर व उजव्या पायाच्या अंगठ्यावर दोषबलीचे रक्त लाविलेल्या जागी लावावे याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून लावावे त्यानंतर त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे त्याला जे पक्षी मिळाले असतील त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे अन्नार्पणासहित होमार्पण करावे ह्या प्रकारे याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे अंगावर महारोगाचा चट्टा असलेल्या ज्या मनुष्याला आपल्या शुद्धीकरणाची सामग्री मिळविण्याची ऐपत नसेल त्याच्या संबंधाचा हा नियम होय परमेश्वर मोशे व हरोन यांना म्हणाला जो कनान देश मी तुम्हाला वतन म्हणून देत आहे त्यात तुम्ही जाऊन पोहोचाल तेव्हा तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला तर ज्याचे ते घर असेल त्याने याजकाला जाऊन सांगावे की माझ्या घरात चट्ट्यासारखे काही दिसते मग याजकाने आज्ञा करावी की मी आत जाऊन चट्टा तपासण्यापूर्वी घर रिकामे करावे नाहीतर घरातील सर्वच वस्तू अशुद्ध ठरावयाच्या नंतर याजकाने आत जाऊन घर तपासावे तो चट्टा त्याने तपासावा आणि घराच्या भिंतीवर हिरवट अथवा तांबूस रेषा पडल्या असल्या आणि भिंतीत त्या खोलवर गेल्या असल्या तर याजकाने घराबाहेर दारापाशी यावे आणि ते घर सात दिवस बंद करून ठेवावे मग सातव्या दिवशी याजकाने ते घर पुन्हा जाऊन तपासावे आणि तो चट्टा घराच्या भिंतींवर पसरला असल्यास याजकाने आज्ञा करावी की चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावे आणि घर आतून सगळीकडून खरवडावे आणि खरवडून काढिलेला चुना नगराबाहेर अशुद्ध स्थळी टाकून द्यावा आणि त्या दगडांच्या ऐवजी दुसरे दगड बसवावे आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा दगड काढिल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर जर पुन्हा तो चट्टा घरात उद्भवला तर याजकाने आत येऊन तो तपासावा घरात तो चट्टा पसरला असल्यास तो घराचे चरत जाणारे कुष्ठ आहे ते अशुद्ध होय मग त्याने ते घर खणून पाडावे त्याचे दगड लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावा आणि घर बंद असताना कोणी त्यात शिरला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावा आणि कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे त्याचप्रमाणे त्या घरात कोणी काही खाल्ले तर त्यानेही आपले कपडे धुवावे याजकाने आत जाऊन घर तपासावे आणि घराला गिलावा केल्यावर चट्टा परत उद्भवला नसला तर त्याचा तो चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी गंधसरूचे लाकूड किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब ही त्याने आणावी त्याने एक पक्षी वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा मग त्याने गंधसरूचे लाकूड एजोब किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी ही घेऊन त्या मारिलेल्या पक्षाच्या रक्तात आणि वाहत्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे त्या पक्षाचे रक्त वाहते पाणी तो जिवंत पक्षी गंधसरूचे लाकूड एजोब आणि किरमिजी रंगाचे कापड ह्यांच्या योगे त्याने ते घर शुद्ध करावे मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर माळरानात सोडून द्यावा ह्या प्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित्त केले म्हणजे ते शुद्ध ठरेल सर्व प्रकारच्या महारोगाचे चट्टे चाई कपड्यावरील अथवा घराचा महारोग सूज खवंद तक्तकीत डाग ह्या सर्वांसंबंधीचा हा नियम ही केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे ठरविण्यासंबंधीचा नियम हा महारोगाविषयीचा नियम होय लेवीय प्रकरण पंधरा शरीरातून वाहणारा अशुद्ध स्राव परमेश्वर मोशे व हरोन यांना म्हणाला इस्रायल लोकांस सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्राव होत असल्यास त्या स्रावामुळे तो अशुद्ध होय त्याचा शारीरिक स्राव वाहत असो किंवा शारीरिक स्राव बंद पडो ती त्याची अशुद्धताच होय त्याच्या स्रावामुळे झालेल्या अशुद्धतेविषयीचा नियम हा स्राव होणारा मनुष्य ज्या बिछाण्यावर निजेल तो प्रत्येक अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय जो त्याच्या बिछाण्याला शिवेल त्याने आपले कपडे धुवावे पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे स्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसला तर त्याने आपले कपडे धुवावे पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे स्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला कोणी शिवला तर त्याने आपले कपडे धुवावे पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे स्राव होणारा मनुष्य एखाद्या शुद्ध मनुष्यावर थुंकला तर त्या मनुष्याने आपले कपडे धुवावे पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे स्राव होणारा मनुष्य ज्या वाहनाचा उपयोग करील ते अशुद्ध होय त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तूला कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे स्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता एखाद्याला शिवला तर त्याने आपले कपडे धुवावे पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे स्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला शिवला तर ते फोडून टाकावे मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे स्राव होणारा मनुष्य आपल्या स्रावापासून बरा झाल्यावर आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने मोजून सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुवून वाहत्या पाण्यात आपले शरीर धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल आठव्या दिवशी त्याने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जाऊन याजकाकडे ती द्यावी मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्याच्या स्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे स्त्रीशी संभोग करीतांना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे जो कोणी तिला शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे ती दूर असेपर्यंत ती निजेल ते अशुद्ध होय तसेच ती बसेल तेही अशुद्ध होय जो कोणी तिच्या अंथरुणाला शिवेल त्याने आपले कपडे धुवावे पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे ती ज्यावर बसली असेल त्याला जो कोणी शिवेल त्याने आपले कपडे धुवावे पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्याला शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे तिच्याशी संभोग करीताना पुरुषाला तिचा विटाळ लागला तर त्याने सात दिवस अशुद्ध रहावे व ज्या अंथरुणावर तो निजेल तेही अशुद्ध समजावे एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असला अथवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली तर तिचे श्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसांप्रमाणे समजावे ती अशुद्ध होय ती ऋतुमती असेल तितके सगळे दिवस ती ज्या अंथरुणावर निजेल ते तिच्या विटाळाचे अंथरुण समजावे त्याचप्रमाणे ती ज्यावर बसेल ते तिच्या ऋतुकालाच्या विटाळाप्रमाणे अशुद्ध समजावे जो कोणी त्या वस्तूंना शिवेल तो अशुद्ध होय त्याने आपले कपडे धुवावे पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे पण त्या स्त्रीने आपल्या श्रावापासून शुद्ध झाल्यावर मोजून सात दिवस थांबावे त्यानंतर ती शुद्ध ठरेल आठव्या दिवशी तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे मग याजकाने एकाचे व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि तिच्या श्रावाच्या अशुद्धतेमुळे तिच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे या प्रकारे तुम्ही इस्रायल लोकांना त्यांच्या अशुद्धतेपासून दूर ठेवावे म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले माझे निवासस्थान ते भ्रष्ट करणार नाहीत आणि आपल्या अशुद्धावस्थेत मरावयाचे नाहीत स्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो अथवा जी स्त्री ऋतुमती होते आणि ज्या पुरुषाला अथवा स्त्रीला स्राव होतो आणि जो कोणी पुरुष ऋतुमती स्त्रीशी संभोग करीतो त्यांच्या संबंधीचा नियम हा लिवीय प्रकरण सोळा प्रयश्चित्ताचा दिवस अहरोनाचे दोघे मुलगे परमेश्वरासमोर गेल्यामुळे मृत्यू पावल्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला परमेश्वर मोशेला म्हणाला तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की तू भलत्या वेळी पवित्र स्थानात अंतरपटाच्या आत कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये गेलास तर मरशील कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाईन अहरुणाने पवित्र स्थानात प्रवेश करावा तो येणेप्रमाणे त्याने पापार्पणासाठी एक गोरा व होमार्पणासाठी एक मेंढा घेऊन यावे त्याने तागाचा पवित्र अंगरखा घालावा तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे तागाच्या कमरबंदाने आपली कंबर कसावी आणि तागाचा मंदिल घालावा ही पवित्र वस्त्रे होत त्याने पाण्याने स्नान करून ही वस्त्रे परिधान करावी मग त्याने इस्रायलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा सा गोऱ्हा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी अर्पून प्रायश्चित्त करावे मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावे अहरोनाने त्या दोन बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्या एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो अहरोनाने सादर करून पापार्पणादाखल बळी द्यावा ज्या बकऱ्यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठ्ठी निघेल त्याला परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्याद्वारे प्रायश्चित्त व्हावे आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा हरोणाने स्वतःसाठी पापार्पणाचा गोऱ्हा सादर करावा आणि त्याचा वध करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावे आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुठून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासनाला व्यापून टाकावे म्हणजे तो मरावयाचा नाही मग त्याने गोह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनाच्या पूर्वेकडील बाजूला बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे मग त्याने लोकांसाठी आणलेल्या पापारपणाच्या बकऱ्याचा वध करावा त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि जसे त्याने गोह्याच्या रक्ताचे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे आणखी त्याने इस्रायल लोकांची अशुद्धता व अपराध यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या एकंदर पापांबद्दल पवित्र स्थानासाठी प्रायश्चित्त करावे लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त होऊन त्यांच्या बरोबर वसत असलेल्या दर्शन मंडपासाठी त्याने तसेच करावे अहरोन प्रायश्चित्त करण्यासाठी पवित्र स्थानात प्रवेश करील तेव्हापासून तो स्वतःसाठी स्वतःच्या घराण्यासाठी आणि इस्रायलाच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्चित्त करून बाहेर येईपर्यंत दर्शन मंडपात दुसरे कोणीही नसावे मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे गोऱ्याचे काही रक्त आणि बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूंच्या शिंगांना लावावे आणि काही रक्त घेऊन त्याने आपल्या बोटाने सात वेळा तिच्यावर शिंपळून ती इस्रायल लोकांच्या अशुद्धतेपासून शुद्ध व पवित्र करावी नंतर पवित्र स्थान दर्शन मंडप आणि वेदी यांच्यासाठी प्रायश्चित्त करण्याचे संपविल्यावर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमिलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेई त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे हे झाल्यावर हरोनाने दर्शन मंडपात येऊन पवित्र स्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे उतरून तेथे ठेवावी मग त्याने एखाद्या पवित्र स्थळी पाण्याने स्नान करावे व आपली वस्त्रे घालून बाहेर जाऊन स्वतःसाठी होमार्पण करून व लोकांसाठी होमार्पण करून स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्त करावे पापबलीच्या चरबीचा त्याने वेदीवर होम करावा पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा ज्या मनुष्याने सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे पापार्पणाच्या ज्या गोऱ्याचे व पापार्पणाच्या ज्या बकऱ्याचे रक्त पवित्र स्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी नेण्यात आले ते दोन्ही पशु छावणी बाहेर न्यावे आणि त्यांचे कातडे मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावी ती जाळून टाकणाऱ्याने आपले कपडे धुवावे पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे तुमच्यासाठी हा एक निरंतरचा विधी असावा सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे त्या दिवशी कोणीही कसलेच काम करू नये मग तो स्वदेशी असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशी असो कारण त्या दिवशी तुम्हाला शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्चित्त करण्यात येईल परमेश्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पापांपासून शुद्ध ठराल तुमच्यासाठी हा परमविश्रामाचा शब्दात होय ह्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे हा निरंतरचा विधी होय आपल्या पित्याच्या जागी याजक होण्यासाठी ज्याच्यावर अभिषेक व संस्कार होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित्त करावे त्याने पवित्र स्थानासाठी प्रायश्चित्त करावे दर्शन मंडप व वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे आणि याजक व मंडळीतील सर्व लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे इस्रायल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापांबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित्त करण्यात यावे म्हणून हा तुम्हाला निरंतरचा विधी होय परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने केले लिबिय प्रकरण सत्रा अर्पणे करण्याचे विवक्षित स्थळ परमेश्वर मोशेला म्हणाला अहरोन त्याचे मुलगे आणि सर्व इस्रायल लोक यांना सांग की परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही इस्रायल घराण्यातील एखाद्या माणसाने छावणीत किंवा बाहेर बकरा मारिला पण परमेश्वराच्या निवास मंडपासमोर परमेश्वराला अर्पण करावयाला तो दर्शन मंडपाच्या दारापाशी आणला नाही तर त्या माणसाला रक्तपात केल्याचा दोष लागेल त्याने रक्तपात केला म्हणून त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा ह्याचा हेतू असा की इस्रायल लोक जे आपले यज्ञपशू खुल्या मैदानात मारित असतात ते त्यांनी दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणून परमेश्वरा प्रित्यर्थ शांत म्हणून अर्पावे याजकाने त्यांचे रक्त दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराच्या वेदीवर टाकावे आणि परमेश्वराला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा आणि ह्यामुळे व्यभिचारी मतीने दैवतांच्या मागे लागून त्यांना त्यांनी आपले यज्ञपशु अर्पण करू नयेत हा तुम्हाला पिढ्यान पिढ्या निरंतरचा विधी होय तू त्यांना सांग की इस्रायल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला आणि तो पशु दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरा प्रला नाही तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा रक्ताचे सेवन करणे वर्ज्य इस्रायल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर रक्त सेवन करणाऱ्या मनुष्याला मी विनमुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवांबद्दल विधीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे कारण रक्तात जीव असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते म्हणून मी इस्रायल लोकांना म्हटले आहे की तुमच्यातील कोणी रक्तसेवन करू नये आणि तुमच्यामध्ये राहणाऱ्या परदेशी यांनीही रक्तसेवन करू नये इस्रायल लोकांपैकी कोणी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीयांपैकी कोणी खाण्यालायक पशुची किंवा पक्षाची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे कारण प्राणीमात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीवन होय ह्यास्तव इस्रायल लोकांना मी म्हटले आहे की कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करू नये कारण सर्व प्राण्यांचे जीवन हेच त्यांचे रक्त होय ते जो कोणी सेवन करील त्याचा उच्छेद व्हावा कोणा मनुष्याने मग तो स्वदेशीय असो अथवा परदेशीय असो मेलेल्या अथवा श्वापदांनी फाडून मारिलेल्या पशूचे मांस खाईल तर त्याने आपले कपडे धुवून पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे म्हणजे तो शुद्ध होईल त्याने आपले कपडे धुतले नाहीत व आपले शरीर धुतले नाही तर त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी लेवीय प्रकरण अठरा अनैतिक आचरण वर्ज्य परमेश्वर मोशेदा म्हणाला इस्रायल लोकांना सांग की मी परमेश्वर तुमचा देव आहे तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका व तेथील विधींप्रमाणे चालू नका माझ्याच नियमांप्रमाणे चाला आणि माझेच विधी पाळा म्हणजे त्याप्रमाणे वागा मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे ते जो पाळील तो त्यांच्या योगे जिवंत राहील मी परमेश्वर आहे तुमच्यापैकी कोणी आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी करावयास जवळ जाऊ नये मी परमेश्वर आहे तू आपल्या बापाची काया अर्थात आपल्या आईची काया उघडी करू नको ती तुझी आहे आई आहे म्हणून तू तिची काया उघडी करू नको आपल्या सावत्र आईची काया ही उघडी करू नको ती तुझ्या बापाचीच काया होय आपली बहीण मग ती सख्खी असो किंवा सावत्र असो ती घरी जन्मलेली असो किंवा बाहेर जन्मलेली असो तिची काया उघडी करू नको आपली नात मग ती मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो तिची काया उघडी करू नको कारण ती तुझीच काया होय तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून झालेली मुलगी तुझी बहीणच आहे म्हणून तिची काया उघडी करू नको आपल्या आतेची काया उघडी करू नको ती तुझ्या बापाची जवळची आप्त होय आपल्या मावशीची काया उघडी करू नको कारण ती तुझ्या आईची जवळची आप्त होय आपल्या चुलत्याची काया उघडी करू नको म्हणजे त्याच्या बायकोशी गमन करू नको ती तुझी चुलती होय आपल्या सुनेची काया उघडी करू, करू, करू नको ती तुझ्या मुलाची बायको होय तिची काया उघडी करू नको आपल्या भाऊजईची काया उघडी करू नको ती तुझ्या भावाचीच काया होय एखाद्या स्त्रीची आणि तिच्या मुलीची अशा दोघींचीही काया उघडी करू नको तिची नात मग ती तिच्या मुलाची मुलगी असो अथवा मुलीची मुलगी असो तिला आपली बायको करून घेऊन तिची काया उघडी करू नको त्या जवळच्या आप्त होत असे करणे अतिदुष्टपणा होय तू आपल्या बायकोच्या बहिणीला आपली बायको करून तिला सवत करू नको ती जिवंत असता तिच्यासह तिच्या बहिणीची काया उघडी करू नको स्त्री ऋतुमती झाल्याने अशुद्ध असते तोपर्यंत तिची काया उघडी करण्यासाठी तिच्यापाशी जाऊ नको तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी गमन करून तिच्यासह अशुद्ध होऊ नको आपल्या संतानापैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करू नको ह्या प्रकारे तुझ्या देवाच्या नावाला कलंक लावू नको मी परमेश्वर आहे स्त्री गमनाप्रमाणे पुरुष गमन करू नको हे अमंगळ कृत्य होय कोणत्याही पशुशी गमन करून त्याच्यासह अशुद्ध होऊ नको स्त्रीने पशुशी गमन करावयास त्याच्यापाशी जाऊ नये हे विपरीत कृत्य होय असल्या प्रकारचे कोणतेही कृत्य करून अशुद्ध होऊ नका कारण जी राष्ट्रे मी तुमच्या समोर घालविणार आहे ती असल्याच सर्व कृत्यांनी अशुद्ध झाली आहेत त्यांचा देशही भ्रष्ट झाला आहे म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहिवाशांचा त्याग करीत आहे ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे आणि स्वदेशीय अथवा तुमच्यात राहणारा परदेशीय ह्यापैकी कोणीही असली अमंगळ कृत्ये करू नयेत कारण तुमच्या पूर्वीच्या ह्या देशात राहणाऱ्या लोकांनी असली सर्व अमंगळ कृत्ये केल्यामुळे हा देश भ्रष्ट झाला आहे तुमच्या पूर्वीच्या राष्ट्रांचा जसा ह्या देशाने त्याग केला तसा तुम्ही देशभ्रष्ट केल्यास तुमचाही त्याने त्याग करू नये जे कोणी असली अमंगळ कृत्ये करतील त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद व्हावा ही जी आज्ञा मी तुम्हाला केली आहे ती तुम्ही पाळावी तुमच्यापूर्वी प्रचलित असलेल्या अमंगळ चालीरीतीप्रमाणे तुम्ही चालू नये व त्यांच्यामुळे अशुद्ध होऊ नये मी परमेश्वर तुमचा देव आहे लेवीय प्रकरण एकोणीस पावित्र्य व न्याय ह्या संबंधी नियम परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायलाच्या सर्व मंडळी सांग इस्रायलाच्या सर्व मंडळी सांग की तुम्ही पवित्र असावे कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप यांचे भय बाळगावे आणि माझे शब्दात पाळावे मी परमेश्वर तुमचा देव आहे तुम्ही मूर्तींकडे वळू नये आणि आपल्यासाठी ओती व देव करू नयेत मी परमेश्वर तुमचा देव आहे तुम्ही परमेश्वराप्रित्यर्थ अर्पणांचा यज्ञ कराल तेव्हा तुम्ही मला मान्य व्हाल असा तो करा त्या अर्पणांचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी खावे पण तिसऱ्या दिवशी त्यातले काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे तिसऱ्या दिवशी ते खाणेच अमंगळ कृत्य होय ते मान्य व्हावे असे नाही ते खाणाऱ्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी कारण त्याने परमेश्वराची पवित्र वस्तू दूषित केली असे होईल त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा तुम्ही आपल्या भूमीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तू आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील पीक झाडून सारे कापू नको आणि पीक काढून घेतल्यावर त्यातील सर्वा वेचू नको आपला द्राक्षमळा ही झाडून सारा खुडू नको तशीच द्राक्षमळ्यात पडलेली फळे गोळा करू नको गरीब व उपरी यांच्यासाठी ती राहू द्यावी मी परमेश्वर तुमचा देव आहे तुम्ही चोरी करू नये एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये माझ्या नावाची खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये मी परमेश्वर आहे आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करू नको व त्याला लुबाडू नको मजुराची मजुरी रात्रभर दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नको बहिर्याला शिव्याशाप देऊ नको ठोकर लागेल अशी वस्तू अंधळ्यापुढे ठेवू नको तू आपल्या देवाचे भय बाळग मी परमेश्वर आहे न्याय निवाडा करीताना अन्याय करू नको गरीबाच्या गरीबीकडे पाहू नको आणि समर्थापुढे नमू नको तर आपल्या शेजाऱ्याचा न्याय निस्पृहपणे कर आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नको आपल्या शेजाऱ्याच्या जीवावर उठू नको मी परमेश्वर आहे आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको आपल्या शेजाऱ्याची अवश्य कान उघाडणी कर नाहीतर त्याच्यामुळे तुला पाप लागेल सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंधांपैकी कोणाचा दावा धरू नको तर तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर मी परमेश्वर आहे माझे विधी पाळा आपल्या पशूंचा भिन्न जातींच्या पशूंशी संकर होऊ देऊ नको दोन जातींचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नको भिन्न सुताने विणिलेला कपडा अंगात घालू नको जी स्त्री दासी असून एखाद्या पुरुषाशी वागदत्त झाली असेल पण खंडणी भरून अद्याप मुक्त झाली नसेल तिच्याशी कोणी संभोग केल्यास त्या दोघांना शिक्षा व्हावी तथापि तिची मुक्तता झाली नसल्यामुळे त्यांना जिवे मारू नये त्या पुरुषाने दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वराकडे आपले दोषार्पण म्हणजे एक मेंढा दोषार्पणासाठी आणावा आणि त्याने केलेल्या पापाबद्दल दोषार्पणाच्या मेंढ्याच्याद्वारे त्याच्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल तुम्ही आपल्या देशात जाऊन पोहोचल्यावर खाण्यासाठी हरतहेची फळझाडे लावाल तेव्हा त्यांची फळे निषिद्ध समजावी तीन वर्षेपर्यंत ती तुम्हाला निषिद्ध होत ती खाऊ नयेत पण चौथ्या वर्षी त्यांची सर्व फळे परमेश्वराच्या उपकार स्मरणार्थ पवित्र समजावी मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावी असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी पुष्कळ फळे येतील मी परमेश्वर तुमचा देव आहे तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका व शकून मुहूर्त पाहू नका आपल्या डोक्याला घेरा राखू नका आपल्या दाढीचे कोपरे छाटून ती विद्रुप करू नका कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका मी परमेश्वर आहे तू आपल्या मुलीला वेश्या करून भ्रष्ट होऊ देऊ नको नाहीतर वेश्यागमनामुळे देश अतिदुष्टपणाने व्यापून जाईल तुम्ही माझे शब्दात पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी पूज्य बुद्धी बाळगावी मी परमेश्वर आहे पंचाक्षऱ्यांच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका त्यांच्या मागे लागून अशुद्ध होऊ नका मी परमेश्वर तुमचा देव आहे पिकल्या केसासमोर उठून उभा राहा वृद्धाला मान दे आपल्या देवाचे भय बाळग मी परमेश्वर आहे कोणी परदेशीय तुमच्या देशात तुमच्याबरोबर देशा राहत असला तर त्याला उपद्रव देऊ नका तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा आणि त्याच्यावर स्वतःसारखी प्रीती करा कारण तुम्हीही देशात परदेशीय होता मी परमेश्वर तुमचा देव आहे न्याय करण्यात मोजणी करण्यात तोलण्यात अथवा मापण्यात काही अन्याय करू नका तुमच्यापाशी खरी तागडी खरी वजने खरा एफा व खरा हिन असावा ज्याने तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले तो मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून तुम्ही माझे सर्व विधी आणि सर्व नियम मान्य करून पाळावे मी परमेश्वर आहे प्रकरण वीस आज्ञाभंगामुळे होणारी शिक्षा परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना आणखी असे सांग की इस्रायल लोकांपैकी अथवा इस्रायल लोकांमध्ये राहणाऱ्या परदेशीयांपैकी कोणी आपले अपत्य मोलखास अर्पिले तर त्याला अवश्य जिवे मारावे आपल्या देशाच्या लोकांनी त्याला दगडमार करावा मीही त्या मनुष्याला विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन कारण त्याने आपले अपत्य मोलखास अर्पून माझे पवित्र स्थान भ्रष्ट केले आहे आणि माझ्या पवित्र नावाला कलंक लाविला आहे मोलखाला आपले अपत्य अर्पिण्याकडे देशाचे लोक डोळे झाक करून त्याला जिवे मारणार नाहीत तर मी त्या मनुष्याला व त्याच्या कुटुंबाला विन्मुख होऊन त्याचा व जे कोणी त्याला अनुसरून व्यभिचारी मतीने मोलखाच्या नादी लागतील त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद करेन जो मनुष्य व्यभिचारी मतीने पंचाक्षऱ्यांच्या व चेटक्यांच्या नादी लागतो त्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करेन म्हणून तुम्ही आपणास पावन करून पवित्र व्हा कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे तुम्ही माझे विधी मान्य करून पाळा तुम्हाला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे आपल्या बापाला अथवा आईला जो शिव्या शाप देईल त्याला अवश्य जिवे मारावे जो आपल्या बापाला अथवा आईला शिव्या शाप देईल त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील जो दुसऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करीतो म्हणजे आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी व्यभिचार करीतो त्या जाराला व त्या जारिणीला अवश्य जिवे मारावे जो आपल्या बापाच्या बायकोशी गमन करीतो तो आपल्या बापाची काया उघडी करीतो त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील कोणी आपल्या सुनेशी गमन केले तर के त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे त्यांनी विपरीत कृत्य केले आहे त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील कोणी पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुष गमन केले तर ते त्या दोघांचे अमंगळ कृत्य होय त्यांना अवश्य जिवे मारावे त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील एखादी स्त्री व तिची आई ह्या दोघींना कोणा पुरुषाने ठेविले तर तो अतिदुष्टपणा होय तो पुरुष व त्या दोघी स्त्रिया यांना अग्नीत जाळून टाकावे तुमच्यामध्ये अतिदुष्टपणा नसावा कोणा पुरुषाने पशुगमन केले तर त्याला अवश्य जिवे मारावे त्या पशुलाही मारून टाकावे कोणी स्त्री कुकर्म करावयास एखाद्या पशूकडे जाईल तर त्या स्त्रीला व त्या पशुला मारून टाकावे त्यांना अवश्य जिवे मारावे त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील कोणी आपल्या बहिणीला मग ती त्याच्या बापाची मुलगी असो अथवा त्याच्या आईची मुलगी असो आपली बायको करून घेऊन तिची काया पाहील व ती त्याची काया पाहिल तर हा निंद्य प्रकार होय त्यांच्या भाऊबंतांच्या देखत त्या दोघांचा उच्छेद करावा त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुष गमन करील व तिची काया उघडी करील तर त्याने तिच्या रक्ताचा झरा उघडा केला असे होईल त्या दोघांचाही स्वजनातून उच्छेद व्हावा आपली मावशी अथवा आपली आत ह्यांची काया उघडी करू नको जो कोणी तसे करील त्याने आपल्या जवळच्या आप्ताची काया उघडी केली असे होईल त्यांनी आपल्या दुष्कर्मांबद्दलची शिक्षा भोगावी कोणी आपल्या चुलतीशी गमन केले तर त्याने आपल्या चुलत्याचीच काया उघडी केली असे होईल ते आपल्या पापाची शिक्षा भोगून निसंतान मरतील कोणी आपल्या भावजईला बायको करून घेतले तर ती भ्रष्टता होय तशा कृत्याने त्याने आपल्या भावाचीच काया उघडी केली असे होईल ते निसंतान राहतील म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम मान्य करून पाळावे म्हणजे ज्या दिवशी वसाहत करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जात आहे तो तुमचा त्याग करणार नाही ज्या राष्ट्रांना मी तुमच्या पुढून घालवून देणार आहे त्यांच्या चालीरितींचे तुम्ही अनुकरण करू नये त्यांनी असली सर्व कृत्ये केली म्हणून मला त्यांचा तिटकारा आला आहे त्यांचा देश तुमचे वतन होईल ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश तुमच्या ताब्यात देईन असे मी तुम्हाला सांगितले आहे तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे करणारा मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशु आणि शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्यांच्यातील भेद पाळावा आणि जो कोणताही पशु पक्षी अथवा जमिनीवर रांगणारा प्राणी मी अशुद्ध ठरवून तुमच्यापासून दूर ठेविला आहे त्याच्या योगे तुम्ही आपणाला अमंगळ करू नये तुम्ही माझ्या प्रित्यर्थ पवित्र व्हावे कारण मी परमेश्वर पवित्र आहे तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे कोणी पंचाक्षरी अथवा चेतूक करणारा असला मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांना अवश्य जिवे मारावे त्यांना दगडमार करावा त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील लिवीय प्रकरण एकवीस याजकांचे पावित्र्य परमेश्वर मोशेला म्हणाला अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांना असे सांग की तुमच्या कुळातील कोणी मृत झाले तर तुमच्यापैकी कोणीही त्याचे सुतक धरू नये आपले जवळचे आप्त म्हणजे आपली आई बाप मुलगा मुलगी भाऊ आणि आपल्याजवळ असलेली अविवाहित बहीण ह्यांचे मात्र सुतक धरावे तो आपल्या लोकांमध्ये प्रमुख असल्यामुळे त्याने सुतक धरून स्वतःला अपवित्र करू नये त्यांनी आपल्या डोक्याचे मुंडण करू नये आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करू नयेत त्यांनी आपल्या देवाप्रित्यर्थ पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये ते परमेश्वराप्रित्यर्थ हव्य म्हणजे आपल्या देवाप्रित्यर्थ अन्न अर्पित असतात म्हणून त्यांनी पवित्र राहावे त्यांनी वेश्येला किंवा भ्रष्ट झालेल्या स्त्रीला आपली बायको करून घेऊ नये आणि नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीशी लग्न करू नये कारण याजक आपल्या देवाप्रित्यर्थ पवित्र आहे तू त्याला पवित्र मानावे कारण तो तुझ्या देवासाठी अन्न अर्पितो त्याला तू पवित्र लेखावे कारण तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे एखाद्या याजकाची मुलगी वेश्याकर्म करून भ्रष्ट झाली तर तिने आपल्या बापालाही भ्रष्ट केले असे होईल तिला अग्नीत जाळून टाकावे आपल्या भावांमध्ये जो मुख्य याजक आहे ज्याच्या मस्तकाला अभिषेकाच्या तेलाचा अभ्यंग झाला आहे आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास ज्याच्यावर संस्कार झाला आहे त्याने आपल्या डोक्याचे केस सोडू नयेत व आपली वस्त्रे फाडू नयेत त्याने कोणाच्या शवाजवळ जाऊ नये आपल्या बापाचे किंवा आईचे सतक धरू नये त्याने पवित्र स्थानाबाहेर जाऊ नये आपल्या देवाचे पवित्र स्थान भ्रष्ट करू नये कारण त्याच्या देवाच्या तैलाभिषेकाने त्याच्यावर संस्कार झाला आहे मी परमेश्वर आहे त्याने कुमारिकेशीच विवाह करावा विधवा टाकीलेली स्त्री भ्रष्ट झालेली स्त्री अथवा वेश्या ह्यांच्यापैकी कोणालाही त्याने बायको करून घेऊ नये तर त्याने आपल्या स्वजनातील एखाद्या कुमारिकेशीच विवाह करावा त्याने स्वजनांमध्ये आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये कारण त्याला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे परमेश्वर मोशेला म्हणाला अहरुणाला असे सांग की पुढील पिढ्यांमध्ये तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग निघाले तर त्याने आपल्या देवाप्रित्यर्थ अन्न अर्पिण्यासाठी जवळ येऊ नये त्याला कोणतेही व्यंग असले तरी त्याने जवळ येऊ नये मग तो अंधळा असो लंगडा असो बसक्या नाकाचा असो एखादा अवयव अधिक लांब असलेला असो मुडक्या पायाचा असो अथवा थोटा असो कुबडा असो खुजा असो नेत्रदोषी असो किंवा चाई खरुज झालेला असो अथवा भग्नांड असो अहरोन याजकाच्या वंशापैकी कोणात असे एखादे व्यंग असले तर त्याने परमेश्वराला हव्य अर्पिण्यासाठी जवळ येऊ नये त्याच्यात व्यंग आहे त्याने आपल्या देवाला अन्न अर्पावयाला जवळ येऊ नये त्याने आपल्या देवाचे अन्न म्हणजे परमपवित्र स्थानातील अन्न व पवित्र पदार्थ खावे पण त्याला व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीपाशी जाऊ नये व माझी पवित्र स्थाने भ्रष्ट करू नये कारण त्यांना पावन करणारा मी परमेश्वर आहे मोशेने अहरोन त्याचे मुलगे व सगळे इस्रायल लोक ह्यास हे सांगितले लेवीय प्रकरण बावीस अर्पणांचे पावित्र्य परमेश्वर मोशेला म्हणाला अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की इस्रायल लोक ज्या पवित्र वस्तू मला समर्पण करीतात त्यांच्यापासून त्यांनी दूर राहावे आणि माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये मी परमेश्वर आहे तू त्यांना सांग पुढील पिढ्यांमध्ये तुमच्या सर्व वंशातील जो कोणी अशुद्ध असताना इस्रायल लोकांनी परमेश्वराला समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंना हात लावी त्याचा माझ्यासमोरून उच्छेद व्हावा मी परमेश्वर आहे अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी अथवा स्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत मृतामुळे अशुद्ध झालेल्या मनुष्याला किंवा वीर्यपात झालेल्या पुरुषाला जो कोणी स्पर्श करील ज्याच्या स्पर्शाने लोक अशुद्ध होतात अशा रांगणाऱ्या प्राण्याला अथवा ज्याच्या स्पर्शाने कोणत्याही प्रकारची अशुद्धता लागेल अशा मनुष्याला जो कोणी स्पर्श करील म्हणजे जो मनुष्य ह्यांच्यापैकी कोणालाही स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे व पाण्याने स्नान करीपर्यंत पवित्र पदार्थ खाऊ नयेत सूर्यास्त झाल्यावर तो शुद्ध ठरेल त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे कारण ते त्याचे अन्न होय मेलेले अथवा श्वापदांनी फाडिलेले असे काही खाऊन त्याच्यामुळे अशुद्ध होऊ नये मी परमेश्वर आहे माझी आज्ञा त्यांनी पाळावी नाहीतर त्या पापाबद्दल त्यांना शिक्षा भोगावी लागेल आणि आज्ञाभंग केल्यामुळे ते मरतील त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे कोणा परक्याने पवित्र पदार्थ खाऊ नये याजकाचा पाहुणा किंवा मजूर ह्यानेही पवित्र पदार्थ खाऊ नये पण याजकाने मोल देऊन कोणी मनुष्य विकत घेतला असेल तर त्याने तो खावा तसेच याजकाच्या घरी जन्मले असतील त्यांनीही त्यातले खावे याजकाची मुलगी कोणा परक्याला दिली असेल तर समर्पण केलेले पवित्र पदार्थ तिने खाऊ नयेत याजकाची मुलगी विधवा असली अथवा नवऱ्याने टाकलेली असली आणि ती विनापत्य असून तरुणपणी होती तशीच आपल्या बापाच्या घरी परत येऊन राहत असली तर तिने आपल्या बापाचे अन्न खावे पण कोणा परक्याने ते खाऊ नये एखाद्या मनुष्याने चुकून पवित्र पदार्थ खाल्ला तर त्याने, त्याने त्या पदार्थाच्या पाचव्या हिश्श्या इतकी भर त्यात घालून याजकाला तो पवित्र पदार्थ द्यावा ज्या पवित्र वस्तू इस्रायल लोक परमेश्वराला अर्पितात त्या याजकांनी भ्रष्ट करू देऊ नयेत पवित्र पदार्थ खल्ल्याच्या अपराधाबद्दल त्यांना दोषार्पण करावे लागेल त्याला याजकांनी कारणीभूत होऊ नये कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे परमेश्वर मोशेला म्हणाला अहरोन त्याचे मुलगे व सर्व इस्रायल लोक यांना सांग की तुम्हा इस्रायल लोकांपैकी अथवा तुम्हामध्ये राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणी आपल्या नवसांच्या अथवा स्वखुशीच्या यज्ञबलीचा प्रित्यर्थ होम करील तर तुमचा स्वीकार करण्यात यावा म्हणून गुरे मेंढरे अथवा बकरी ह्यातील दोषहीन नर अर्पण करावा सदोष असलेला कोणताही प्राणी अर्पू नये कारण तो तुमच्या प्रित्यर्थ स्वीकारला जाणार नाही आपला नवस पुरा करण्यासाठी अथवा खुशीच्या अर्पणासाठी कोणी परमेश्वरा प्रित्यर्थ गुराढोरातून हो किंवा शेरडा मेंढरातून शांत्यर्पण करील तर ते मान्य होण्यासाठी दोषहीन असावे त्यात काही दोष नसावा आंधळा तुटलेल्या अवयवाचा लुळा अथवा अंगावर मस चाई अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये किंवा वेदीवर हव्य म्हणून परमेश्वरात प्रित्यर्थ त्याचा होम करू नये बैल किंवा मेंढरू ह्याचा एखादा अवयव कमी जास्त असला तर तो स्वखुशीच्या अर्पणाला चालेल पण फेडावयाच्या कामी त्याचा स्वीकार होणार नाही ज्याचे अंड ठेचलेले चिरडलेले हाटलेले अथवा कापिलेले असेल असा प्राणी परमेश्वराला अर्पण करू नये तू आपल्या देशात असला काही प्रकार करू नये कोणतेही प्राणी परक्याच्या हातून घेऊन तुम्ही आपल्या देवासाठी अन्न म्हणून अर्पण करू नयेत कारण ते संव्यंग व सदोष आहेत म्हणून ते तुमच्या प्रित्यर्थ स्वीकारले जाणार नाहीत परमेश्वर मोशेला म्हणाला वासरू पोकरू अथवा करडू जन्मल्यावर ते सात दिवस आपल्या आईजवळ असले पाहिजे आठव्या दिवसापासून पुढे ते परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारावयास योग्य ठरेल गायीचा अथवा मेंढीचा व तिच्या वत्साचा एकाच दिवशी वध करू नये तुम्ही परमेश्वरा प्रित्यर्थ उपकार स्तुतीच्या बलीचा यज्ञ कराल तेव्हा तुमचा स्वीकार होईल अशा प्रकारे तो करा त्याच दिवशी तो खाण्यात यावा त्यातील काही सकाळपर्यंत शिल्लक ठेवू नये मी परमेश्वर आहे तुम्ही माझ्या आज्ञा मान्य करून त्या पाळाव्या मी परमेश्वर आहे माझ्या पवित्र नावाला तुम्ही कलंक लावू नये पण इस्रायल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले मी परमेश्वर आहे लिबिय प्रकरण तेवीस नेमून दिलेले सण गणना प्रकरण अठ्ठावीस पद सोळा आणि प्रकरण एकोणतीस पद चाळीस परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग पवित्र मेळे भरविण्यासाठी परमेश्वराचे जे नेमिलेले समय तुम्ही जाहीर करावयाचे ते माझे नेमिलेले समय हे सहा दिवस कामकाज करावे पण सातवा दिवस परमविश्रामाचा शब्दात व पवित्र मेळ्याचा दिवस होय ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये तुमच्या सर्व घरातून हा परमेश्वराचा शब्दात असावा परमेश्वराचे जे नेमिलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करावयाचे ते हे पहिल्या महिन्याच्या चतुर्दशी संध्याकाळी परमेश्वराचा वल्हांडण सण येतो त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वरा प्रित्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो त्यात तुम्ही सात दिवस बेखमीर भाकरी खावी पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा त्या दिवशी अंग मेहनतीचे काही काम करू नये सात दिवस तुम्ही परमेश्वराला हव्य अर्पावे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवा त्या दिवशी अंग मेहनतीचे काही काम करू नये परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल व त्यातील पीक कापाल तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी ती पेंढी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्याने परमेश्वरासमोर ती ओवाळावी शब्बाथाच्या पुढच्या दिवशी याजकाने ती ओवाळावी पेंढी ओवाळाल त्या दिवशी दोषहीन अशा एक वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या दोन दशमांश एफा सपीठाचे असावे हे परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय आणि त्याबरोबरचे पेयार्पण म्हणून एक चतुर्थांश हीन द्राक्षारस अर्पावा तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर किंवा हुरडा किंवा हिरवे धान्य खाऊ नये तुमच्या सर्व घरातून हा पिढ्यान पिढ्या निरंतरचा विधी होय शब्बाथाच्या पुढच्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल त्या दिवसापासून पुरे सात शब्दांथ मोजावे सातव्या शब्दाथाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत पन्नास दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे तुम्ही आपल्या निवासस्थानातून दोन दशमांश एफाभर सपीठाच्या दोन भाकरी ओवाळणीसाठी आणाव्या त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्या परमेश्वराप्रित्यर्थ हे पहिल्या उपजाचे अर्पण होय वर्षाची सात दोषहीन कोकरे एक गोरा आणि दोन मेंढे भाकरी बरोबर अर्पावे त्यांच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण यांच्यासह परमेश्वराप्रित्यर्थ त्यांचा होम करावा हे परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय मग पापार्पणासाठी एक बकरा व शांत्यर्पणांच्या यज्ञासाठी एक, -एक वर्षाचे दोन मेंढे अर्पावे याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरी बरोबर त्या दोन मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी ही परमेश्वरा प्रित्यर्थ पवित्र असून याजकाच्या वाट्याची व्हावी तुम्ही त्याच दिवशी हे जाहीर करावे की आज आपला एक पवित्र मेळा भरणार आहे म्हणून कोणीही अंग मेहनतीचे काम करू नये तुमच्या सर्व निवासस्थानातून तुम्हाला हा पिढ्यान पिढ्या निरंतरचा विधी होय तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा शेताच्या कोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करू नका आणि सर्वा वेचू नका गरीब व उपरी ह्यांच्यासाठी तो राहू द्या मी परमेश्वर तुमचा देव आहे परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग सातव्या महिन्याची प्रतिपदा तुम्हाला परमविश्रामाची असावी स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावी व पवित्र मेळा भरवावा त्या दिवशी तुम्ही अंग मेहनतीचे काही काम करू नये तर परमेश्वराला हव्य अर्पावे परमेश्वराने मोशेला सांगितले त्याच सातव्या महिन्याच्या दशमीस प्रायश्चित्ताचा दिवस पाळावा त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरावा त्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये कारण हा प्रायश्चित्ताचा दिवस होय त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर समोर तुमच्यासाठी प्रायश्चित्त करण्यात येईल त्या दिवशी जो मनुष्य आपल्या जीवाला दंडन करणार नाही त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा कोणाही मनुष्याने त्या दिवशी कसलेही काम केले तर मी त्याला स्वजनातून नाहीसा करेन तुम्ही कसलेही काम करू नये तुमच्या सर्व निवासस्थानातून तुम्हाला हा पिढ्यान पिढ्या निरंतरचा विधी होय तो दिवस तुम्हाला परमविश्रामाचा शब्दात व्हावा व तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे त्या महिन्याच्या नवमीच्या संध्याकाळपासून दुसऱ्या संध्याकाळपर्यंत तुम्ही आपला शब्दात पाळावा परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवस पर्यंत परमेश्वरा प्रित्यर्थ मांडवांचा सण पाळावा पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा त्या दिवशी अंग मेहनतीचे काही काम करू नये सात दिवस परमेश्वराला हव्य अर्पावे व आठव्या दिवशी आपला पवित्र मेळा भरवून परमेश्वराला हव्य अर्पावे सणाचा हा समारोप दिन होय त्या दिवशी कसलेही अंग मेहनतीचे काम करू नये परमेश्वराचे नेमिलेले समय हे होत त्यात हव्य म्हणजे होमार्पण अन्नार्पण शांत्यर्पण व पेयार्पण त्या त्या दिवसानुसार परमेश्वराला अर्पिण्यासाठी पवित्र मेळे भरावे असे तुम्ही जाहीर करावे ह्याशिवाय तुम्ही परमेश्वराचे शब्दात पाळावे भेटी अर्पाव्या सर्व नवस फेडावे आणि परमेश्वराला स्वसंतोषाची सर्व अर्पणे करावी जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवस पर्यंत परमेश्वरा प्रित्यर्थ सण पाळावा पहिला दिवस व आठवा दिवस हे परमविश्राम दिन होत पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या चांगल्या झाडांची फळे खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या पोहळा लगतचे वाळूंज ही आणून परमेश्वर तुमचा देव ह्यासमोर सात दिवस उत्सव करावा प्रतिवर्षी सात दिवस प्रित्यर्थ हा सण पाळावा तुमचा हा पिढ्यान पिढ्या निरंतरचा विधी होय सातव्या महिन्यात हा सण पाळावा तुम्ही सात दिवस मांडवात राहावे जितके जन्मत इस्रायल आहेत त्यांनी मांडवात राहावे म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की मी इस्रायल लोकांना मिसर देशातून बाहेर काढिले तेव्हा मांडवात त्यांना राहावयाला लाविले मी परमेश्वर तुमचा देव आहे ह्याप्रमाणे मोशेने इस्रायल लोकांना परमेश्वराचे नेमिलेले समय कळविले प्रकरण चोवीस दिव्याची काळजी निर्गम प्रकरण सत्तावीस पदे वीस व एकवीस परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना आज्ञा कर की दीप सतत तेवत राहून उजेड मिळावा म्हणून जैतुनाचे हातकुटीचे निरे तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे अहरोनाने दर्शन मंडपात साक्षपटाच्या अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर नित्य संध्याकाळपासून सकाळपर्यंत त्याची व्यवस्था ठेवावी हा तुमचा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय त्याने परमेश्वरासमोर शुद्ध दीपवृक्षावरील दिव्यांची व्यवस्था नित्य ठेवावी समक्षतेची भाकर तू सपीठ घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज एक पोळी दोन दशमांश एफा भर सपीठाची करावी त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेस सहा सहा पोळ्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्या एका रांगेवर शुद्ध धूप ठेव म्हणजे तो त्या भाकरीचे परमेश्वराला स्मरण देणारे हव्य होईल दर शब्बाथवारी त्याने परमेश्वरासमोर या नेमाने मांडाव्या इस्रायल लोकांच्या वतीने हा सर्व काळचा करार होय ही भाकर अहरोन व त्याचे मुलगे यांचा वाटा होय त्यांनी ती पवित्र स्थळी खावी कारण निरंतरच्या विधीप्रमाणे परमेश्वराला अर्पिलेल्या हव्यांपैकी ती त्याला परमपवित्र होय दुर्भाषण आणि नुकसान भरपाई त्या काळी कोणा इस्रायल स्त्रीला मिसरी पुरुषापासून झालेला एक मुलगा होता तो इस्रायल लोकांमध्ये गेला तेव्हा तो आणि एक इस्रायल माणूस छावणीत भांडू लागले तो इस्रायल स्त्रीचा मुलगा परमेश्वराच्या नावाची निंदा करून शिव्या शाप देऊ लागला तेव्हा त्याला मोशेकडे आणले त्याच्या आईचे नाव शलोमिथ असे असून ती दानवंशातील दिब्री ह्याची मुलगी होती त्याच्या संबंधाने परमेश्वर काय सांगतो ते कळावे म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेविले मग परमेश्वराने मोशेला सांगितले तुम्ही त्या शिव्याशाप देणाऱ्याला छावणी बाहेर घेऊन जा जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावे नंतर सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा तू इस्रायल लोकांना सांग की जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्याला अवश्य जिवे मारावे सर्व मंडळीने त्याला अवश्य दगडमार करावा तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्याला जिवे मारावे जर कोणी एखाद्याला ठार मारिले तर त्याला अवश्य जिवे मारावे जर कोणी एखाद्या ग्रामपशूस ठार मारिले तर त्याने त्याच्या बदली दुसरा प्राणी देऊन भरपाई करावी कोणी आपल्या शेजाऱ्याचा देह अधू करील तर त्याने जसे केले असेल तसेच त्याला करावे अवयवाबद्दल अवयव डोळ्याबद्दल डोळा दाताबद्दल दात ह्याप्रमाणे त्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल तशीच त्याला करावी पशू मारणाऱ्याने त्याची भरपाई करावी पण मनुष्य हत्या करणाऱ्याला जिवे मारावे तुम्ही परदेशीय असा किंवा स्वदेशीय असा तुम्हा सर्वांना एकच नियम असावा कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे मोशेने इस्रायल लोकांना ह्याप्रमाणे सांगितल्यावर त्यांनी त्या शिव्या शाप देणाऱ्याला छावणी बाहेर नेऊन दगडमार केला म्हणजे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले लेबिये प्रकरण पंचवीस शब्दाथ वर्ष आणि योबेल वर्ष सिनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना असे सांग मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचल्यावर त्या देशाने परमेश्वराप्रित्यर्थ शब्दात पाळावा सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे द्राक्षमळ्याची छाटणी करून त्याचे पीक जमा करावे पण सातव्या वर्षी देशाला परम परमविश्रामाचा शब्दात असावा म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ शब्बाथ असावा त्या वर्षी शेते पेरू नयेत आणि द्राक्षमळ्यांची छाटणी करू नये आपोआप उगवलेले धान्य कापू नये आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे तोडू नयेत देशाच्या परमविश्रामाचे ते वर्ष असावे देशाच्या शब्दाथाच्या उपजावर तुमचा तुमच्या दासदासींचा तुमच्या मजुरांचा व तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीयांचा निर्वाह होईल तुमचे पशु व तुमच्या देशातील जनावरे यांना देशाचे सर्व उत्पन्न खावयाला मिळेल सात शब्दाथ वर्षे म्हणजे सात गुणिले सात एवढी वर्षे मोजा ह्या सात शब्दात वर्षांचा काळ एकोणपन्नास वर्षे होय मग सातव्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी ह्या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे हे पन्नासावे वर्ष तुमचे योबेल वर्ष होय त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलींची फळेही तोडू नयेत कारण हे योबेल वर्ष होय हे तुम्हाला पवित्र असावे शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा ह्या योबेल वर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे तुम्ही आपल्या शेजाऱ्याला काही विकाल किंवा त्याच्याकडून काही विकत घ्याल तेव्हा एकमेकांवर अन्याय करू नका योबेल वर्षानंतर जितकी वर्षे झाली असतील त्यांच्या संख्येप्रमाणे आपल्या शेजाऱ्यापासून मोल घ्यावे व तितक्या वर्षांच्या उत्पन्नानुसार त्यांनी विक्री करावी उरलेल्या वर्षांची संख्या अधिक असली तर त्या मानाने मोल वाढवावे आणि कमी असली तर त्या मानाने मोल कमी करावे कारण जितकी पिके झाली असतील त्यांच्या हिशोबाने त्यांनी ती विक्री करावी तुम्ही एकमेकावर अन्याय करू नये तर आपल्या देवाचे भय बाळगावे कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे ह्याकरिता तुम्ही माझे विधी आचरावे आणि माझे नियम लक्षपूर्वक पाळावे असे केल्याने तुम्ही देशात सुरक्षित राहाल देश आपला उपज देईल व तुम्ही पोटभर खाल आणि त्यात तुम्ही सुरक्षित राहाल तुम्ही कदाचित म्हणाल आम्ही सातव्या वर्षी काय खावे कारण त्या वर्षी आम्हाला पेरावयाचे नाही व शेताचे उत्पन्न जमा करावयाचे नाही पण सहाव्या वर्षी मी तुम्हाला अशी बरकत देईन की जमीन तुम्हाला तीन वर्षांचे उत्पन्न देईल मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल आणि जुना साठा खात राहाल नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल जमीन विकावयाची तर ती कायमची विकून टाकावयाची नाही कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरी आहात म्हणून तुमच्या वतनाच्या सगळ्या व्यवहारात जमीन सोडवून घेण्याची तुम्ही तरतूद करावी तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनाचा काही भाग विकला तर त्याच्या सगळ्यात जवळच्या आप्ताने पुढे येऊन आपल्या भाऊबंधाने विकलेला भाग सोडवून घ्यावा एखाद्या मनुष्याच्या वतनाचा भाग सोडवून घेता येण्या इतकी त्याची स्वतःची ऐपत वाढली तर त्याने वतन विकले असेल त्या वर्षापासून हिशोब करून उरलेल्या वर्षांचे उत्पन्न विकत घेणाऱ्याला द्यावे आणि आपण आपल्या वतनावर परत जावे पण ते वतन परत मिळवण्याची त्याला ऐपत नसली तर आपली विकलेली जमीन विकत घेणाऱ्याच्या ताब्यात योबेल वर्षापर्यंत राहू द्यावी योबेल वर्षी ती सुटेल त्याने तेव्हा आपल्या वतनावर परत जावे एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले राहते घर विकिले तर ते विकिल्यावर एक वर्षाच्या आत त्याला ते सोडविता येईल ते सोडविण्याचा हक्क त्याला पुरे एक वर्ष राहील पूर्ण एक वर्षाच्या आत ते सोडविले नाही तर तटबंदीच्या नगरात असलेले ते घर विकत घेणाऱ्याचे होऊन पिढ्यानपिढ्या त्याच्या वंशात कायमचे राहील योबेल वर्षी ते सुटणार नाही पण तटबंदी नसलेल्या खेड्यातून जी घरे असतील ती देशातील शेतांसमान खावी ती सोडविता येतील आणि योबेल वर्षी त्यांची सुटका होईल तथापि लेव्यांच्या वतनाच्या नगरांविषयी म्हणावयाचे म्हणजे त्यात बांधलेली घरे लेव्यांना पाहिजे तेव्हा सोडविता येतील एखाद्या लेव्याचे वतनाच्या नगरातले घर दुसऱ्या कोणी सोडविले तर आपल्या वतनी नगरात विकलेले ते घर योबेल वर्षी सुटेल कारण इस्रायल लोकांमध्ये लेव्यांचे वतन म्हटले म्हणजे त्यांच्या नगरातील घरेच होत त्यांच्या नगरांच्या शिवारातली सामायिक जमीन विकावयाची नाही ते त्यांचे कायमचे वतन होय तुझा एखादा भाऊबंध कंगाल झाला आणि त्याच्याने काम होत नाही असे तुला दिसले तर तू त्याला आधार द्यावा परक्याप्रमाणे अथवा उपऱ्याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे त्याच्यापासून व्याज अथवा वरताळा घेऊ नको आपल्या देवाचे भय धरून आपल्यापाशी आपल्या भाऊबंधाला राहू दे तू आपला पैसा त्याला व्याजाने देऊ नको किंवा आपले धान्य त्याला वाढी दिधीने देऊ नको मी परमेश्वर तुमचा देव आहे तुम्हाला देश द्यावा व तुमचा देव व्हावे ह्या हेतूने मी तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले तुझा एखादा भाऊबंध तुझ्यासमोर कंगाल झाला व त्याने स्वतःला तुला विकिले तर त्याला दासाप्रमाणे राबवू नको मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे त्याने तुझ्यापाशी राहावे योबेल वर्षापर्यंत त्याने तुझी चाकरी करावी त्या वर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याने तुझ्यापासून निघून आपल्या कुटुंबात व आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे कारण मिसर देशातून मी बाहेर काढलेले हे माझे दास होत दासांप्रमाणे त्यांची विक्री करावयाची नाही कठोरपणाने त्यांच्यावर अधिकार चालवू नको पण आपल्या देवाचे भयधर तुम्हाला दास व दासी घ्यावयाच्या असतील तर त्या तुम्ही आपल्या सभोवतालच्या राष्ट्रातून घ्याव्या दास व दासी त्यांच्यातूनच खरेदी कराव्या ह्याशिवाय तुमच्यामध्ये उपरी म्हणून राहणारे परदेशीय लोक आणि त्यांच्या पोटी तुमच्या देशात जन्मलेली त्यांची संतती ह्यांच्यातून तुम्ही दास व दासी ही खरेदी करावी आणि ती तुमची मालमत्ता व्हावी त्यांचा ताबा तुम्ही आपल्या मागे आपल्या मुलांना द्यावा व ती त्यांच्या वतनाचा भाग ठरतील त्या लोकातून तुम्ही कायमचे दास करून घ्यावेत पण तुमच्या इस्रायल बहुबंधांनी एकमेकावर आपला अधिकार कठोरपणाने चालवू नये तुझा एखादा परदेशीय अथवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वतः त्या परदेशीयाला अथवा त्या उपऱ्याला किंवा त्याच्या वंशातील एखाद्याला विकास असेल तर त्याची विक्री झाल्यावरही त्याला सोडवून घेता येईल त्याच्या भाऊबंधांपैकी कोणासही त्याला सोडविता येईल त्याचा चुलता त्याचा चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा आप्त यांना त्याला सोडविता येईल अथवा तो स्वतःच धनवान झाला तर त्याला स्वतःची सुटका करून घेता येईल ज्याने त्याला विकत घेतले असेल त्याच्याबरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत हिशोब करावा वर्षांच्या संख्येप्रमाणे विक्रीचे मोल ठरवावे मजुराच्या रोजाप्रमाणे मोल आकारण्यात यावे योबेलास पुष्कळ वर्षे असली तर विक्रीच्या रकमेतून आपल्या मुक्ततेचे मोल त्या वर्षांच्या संख्येच्या प्रमाणात त्याला परत द्यावे योबेलास थोडी वर्षे असली तर त्याने आपल्या धन्याबरोबर हिशोब करून आपल्या मुक्ततेचे मोल तेवढ्याच वर्षांच्या प्रमाणात त्याला परत द्यावे त्याने आपल्या धन्यापाशी सालदाराप्रमाणे राहावे त्याच्या धन्याने तुमच्यासमोर त्याच्यावर कठोरपणे अधिकार चालवू नये अशा प्रकारे त्याची सुटका झाली नाही तर योबेल वर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याची सुटका होईल कारण इस्रायल लोक माझेच दास आहेत निसर्देशातून काढलेले हे माझे दास आहेत मी परमेश्वर तुमचा देव आहे प्रकरण सव्वीस अज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद अनुवाद प्रकरण सात पदे बारा ते चोवीस आणि प्रकरण अठ्ठावीस पदे एक ते चार तुम्ही आपणासाठी मूर्ती करू नयेत त्याचप्रमाणे कोरीव मूर्ती अथवा स्तंभ उभारू नयेत अथवा आकृती कोरिलेला पाषाण पुजण्यासाठी आपल्या देशात स्थापन करू नये कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे तुम्ही माझे शब्दात पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी पूज्य बुद्धी बाळगावी मी परमेश्वर आहे तुम्ही माझ्या विधींप्रमाणे चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वागाल तर योग्य काळी तुमच्याकरिता मी पाऊस पाडीन जमीन आपला उपज देईल व मयातील झाडे आपापली फळे देतील धान्याची मळणी तुम्ही द्राक्षाच्या हंगामापर्यंत करीत राहाल आणि द्राक्षांची तोडणी तुम्ही पेरणीच्या दिवसापर्यंत करीत राहाल तुम्ही पोटभर अन्न खाल व आपल्या देशात सुरक्षित राहाल मी तुमच्या देशाला शांतता देईन व तुम्ही झोपलेले असाल तेव्हा तुम्हाला कोणाची भीती राहणार नाही मी देशातून हिंस्र पशू नाहीसे करीन आणि तुमच्या देशावर तरवार चालणार नाही तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्यापुढे तरवारीने पडतील तुमच्यातले पाच जण शंभरांना व शंभर जण दहा हजारांना पळवून लावितील आणि तुमचे शत्रू तुमच्या पुढे तरवारीने पडतील मी तुमच्यावर कृपादृष्टी करून तुम्हाला फलद्रूप व बहुगुणित करीन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करीन तुम्ही बरेच दिवस साठवून ठेविलेले धान्य खाल व नवीन धान्य आल्यामुळे जुने बाहेर काढाल मी तुमच्यामध्ये माझी वस्ती करीन आणि माझा जीव तुमचा तिरस्कार करणार नाही मी तुमच्यामध्ये वावरेन मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल मी परमेश्वर तुमचा देव आहे तुम्ही मिसऱ्यांचे दास राहू नये म्हणूनच मी तुम्हाला मिसर देशातून काढून बाहेर आणले मी तुमची जोखडे मोडून तुम्हाला ताठ चालविले आहे आज्ञाभंगाबद्दल मिळणारी शिक्षा अनुवाद प्रकरण अठ्ठावीस पदे पंधरा ते अडुसष्ट परंतु तुम्ही जर माझे ऐकले नाही ह्या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत माझ्या विधींचा अवहेर केला तुमच्या जीवाने माझे निर्बंध तुच्छ मानिले आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडिला तर मी तुमचे काय करीन ते ऐका मी तुम्हाला घाबरे करीन क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हाला पिडीन त्यामुळे तुमचे डोळे क्षीण होतील व तुमचा जीव झुरणीच लागेल तुम्ही बियाणे पेराल पण ते व्यर्थ जाईल कारण त्याचे उत्पन्न तुमचे शत्रू खाऊन टाकेतील मी तुम्हाला विनमुख होईन तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव होईल तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवितील व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हाला सातपट शिक्षा करेन तुमचा बळाचा गर्व मी मोडून टाकीन व तुम्हाला आकाश लोखंडासारखे व भूमी पितळेसारखे करीन तुमची मेहनत व्यर्थ जाईल कारण तुमची भूमी उपज द्यावयाची नाही व देशातील झाडे फळे द्यावयाची नाहीत तरीही माझ्या विरुद्ध तुम्ही वागला व वा माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट अनर्थ आणीन मी तुमच्यावर वनपशू सोडीन आणि ते तुमची मुले उचलून नेतील तुमच्या गुराढोरांचा नाश करतील तुमची संख्या अगदी कमी करतील आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील एवढ्या गोष्टी करूनही तुम्ही सुधारून माझ्याकडे वळला नाही आणि माझ्या विरुद्ध वागला तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हाला सातपट ताडण करीन मी तुमच्यावर तरवार आणीन ती करार मोडिल्याचा बदला घेईल तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल तेव्हा मी तुमच्यावर मरी पाठवीन मी तुम्हाला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करीन मी तुमच्या भाकरीचा आधार मोडीन तेव्हा दहा स्त्रिया एकाच भट्टीत तुमची भाकर भाजीतील आणि ती तुम्हाला तोलून परत देतील ती खाऊन तुमची तृप्ती व्हावयाची नाही एवढे सर्व करूनही माझे तुम्ही ऐकले नाही व माझ्या विरुद्ध वागला तर मी संतापून तुमच्या विरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करीन आपल्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुमच्यावर येईल तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन तुमच्या सूर्य मूर्ती फुरून टाकीन आणि तुमच्या मूर्तींच्या मढ्यांवर तुमची मढी फेकून देईन माझ्या जीवाला तुमची केळस येईल मी तुमची नगरे उजाड करीन तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही मी देशाची नासाडी करीन व हे पाहून देशात वसणारे तुमचे शत्रू चकित होतील परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन मी तरवार उपसून तुमच्या पाठीस लागेन तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील जितके दिवस देश ओस पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात राहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगीत राहील तेव्हा देशाला विसावा मिळून तो आपले शब्बाथ उपभोगीत राहील देश ओस असेपर्यंत त्याला विसावा मिळेल म्हणजे तुम्ही त्यात राहत असता तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्याला मिळेल तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी दहशत घालीन की उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील तरवार पाठीस लागल्यासारखे ते पळतील कोणी पाठीस लागले नसताही ते पळतील कोणी पाठीस लागले नसताही ते तरवारच पाठीस लागल्यासारखे अडखळून एकमेकांवर पडतील तुमच्या शत्रूंशी सामना करण्यास तुमच्यात त्राण उरणार नाही राष्ट्राराष्ट्रात पांगून तुम्ही नाश पावाल तुमच्या शत्रूंचा देश तुम्हाला ग्रासून टाकेल तुमच्यातील जे उरतील ते आपल्या शत्रूंच्या देशात आपल्या दुष्टतेमुळे खंगत जातील आणि आपल्या वाडवडिलांच्या दुष्टतेमुळे त्यांच्याप्रमाणेच खंगतील त्यांनी माझ्याविरुद्ध अपराध केला ह्यात त्यांची व वा त्यांच्या वाडवडिलांची दुष्टता होय असे ते कबूल करतील तसेच ते माझ्याविरुद्ध चालले ह्या कारणामुळे मीही त्यांच्या विरुद्ध होऊन त्यांना शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करीतील आणि त्यांचे अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या दुष्टतेचा दंड मान्य करतील तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी स्मरेन त्याचप्रमाणे इस्हाकाशी केलेला करार व अब्राहमाशी केलेला करार ह्यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन त्यांच्या वाचून देश ओस पडेल आणि त्यांच्या वाचून ओस असेपर्यंत तो आपले शब्दात उपभोगित राहील त्यांनी माझ्या निर्बंधांचा अवहेर केला व माझे विधी तुच्छ मानिले म्हणूनच त्यांच्या दुष्टतेबद्दल केलेली शिक्षा ते मान्य करतील इतके झाले तरी ते आपल्या शत्रूंच्या देशात असताना त्यांचा समूळ नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा एवढा त्यांचा मी नाकार करणार नाही अथवा त्यांना मी तुच्छ मानणार नाही कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे मी त्यांच्याकरिता त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून मी सर्व राष्ट्रांदेखत त्यांना मिसरदेशातून काढून बाहेर आणले मी परमेश्वर आहे जे विधी निर्बंध व नियम परमेश्वराने आपल्या व इस्रायल लोकांच्या मध्ये सिनाय पर्वतापाशी मोशेच्या हस्ते ठरविले ते हेच होत लेवीय प्रकरण सत्तावीस नवसांसंबंधी नियम परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग एखाद्या मनुष्याने परमेश्वराला मानवाचा विशेष नवस केला तर त्या मानवाचे मोल तू येण्याप्रमाणे ठरवावे पुरुष वीस वर्षांपासून साठ वर्षांच्या आतील असला तर पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे त्याचे मोल पन्नास शेकेल रुपये असावे आणि स्त्री असली तर तिचे मोल तीस शेकेल असावे मुलगा पाच वर्षांहून मोठा व वीस वर्षांहून लहान असला तर त्याचे मोल वीस शेकेल व मुलीचे दहा शेकेल असावे मुलगा एक महिन्याहून मोठा व पाच वर्षांहून लहान असला तर त्याचे मोल पाच शेकेल रुपे व मुलगी असली तर तीन शेकेल रुपे असावे पुरुष साठ वर्षांहून अधिक वयाचा असला तर त्याचे मोल पंधरा शेकेल व स्त्री असल्यास दहा शेकेल असावे पण तू ठरविलेले मोल न देता इतका कोणी कंगाल असेल तर त्याला याजकापुढे उभे करावे आणि याजकाने नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे याजकाने त्याचे मोल ठरवावे लोक परमेश्वराला जे पशु अर्पण करीत असतात त्यापैकी एखाद्या पशुचा नवस केला तर परमेश्वराला अर्पावयाचा असा प्रत्येक पशु पवित्र समजावा त्याने तो बदलू नये म्हणजे वाईटाऐवजी चांगला किंवा चांगल्याऐवजी वाईट असा बदल त्याने करू नये त्याने एका पशुबद्दल दुसरा दिलाच तर तो व त्याच्याबद्दल दिलेला असे दोन्ही पवित्र समजावे लोक परमेश्वराला जे पशु अर्पण करीत नसतात असल्या अशुद्ध पशूंपैकी तो असला तर त्याने तो पशु याजकापुढे उभा करावा त्या पशुचे गुणावगुण पाहून याजकाने त्याचे मोल ठरवावे याजक म्हणून तू ठरविशील तितके त्याचे मोल समजावे पण नवस करणाऱ्याने तो सोडविला तर तू ठरविलेल्या मोलात त्याने आणखी एक पंचमांश भर घालून तो सोडवावा एखाद्याने आपले घर परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र करून वाहिले तर याजकाने त्या घराचे गुणावगुण पाहून त्याचे मोल ठरवावे याजक ठरविल तेवढे त्याचे मोल समजावे घर पवित्र करून वाहणारा मोल देऊन ते सोडवू पाहिल तर तू ठरविलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे म्हणजे घर त्याचे होईल एखाद्याने आपल्या वतनाच्या शेताचा काही भाग परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र करून वाहिला तर त्यात बियाणे पडेल त्या मानाने तू त्याचे मोल ठरवावे एक होमरभर जवाची पेरणी त्यात होत असली तर त्या शेताचे मोल पन्नास शेकेल रुपये ठरवावे योबेल वर्षापासून त्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर तू ठरविशील त्याप्रमाणे त्याचे मोल कायम व्हावे योबेल झाल्यावर जर एखाद्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षांच्या मानाने याजकाने त्याचे मोल ठरवावे आणि तू ठरविलेल्या मोलातून तेवढे पैसे कमी करावे शेत पवित्र करून वाहणारा मोल देऊन आपले शेत सोडवू पाहिल तर तू ठरविलेल्या मोलात आणखी एक पंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे म्हणजे शेत कायमचे त्याचे होईल त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकिले असेल तर ते ह्यापुढे सोडवून घेता यावयाचे नाही पण योबेल वर्षी ते शेत सुटेल तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराप्रित्यर्थ ते पवित्र ठरेल अर्थात ते याजकाचे वतन होईल स्वतःच्या वतनाचे नसलेले म्हणजे खरेदी केलेले शेत कोणी परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र करू पाहिल तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा आणि जितके मोल तू ठरविशील तितके परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र समजून त्याच दिवशी त्याने ते देऊन टाकावे ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्याने खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योग्य वर्षी परत जावे ज्याचे मोल तू ठरविशील ते पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ठरवावे शेकेल म्हणजे वीस गेरा ग्रामपशूंपैकी प्रथमवत्स परमेश्वराचा ठरलेला आहेच त्याला कोणाला पवित्र करून वाहता येणार नाही तो गुराढोरांपैकी असो किंवा शेरडा मेंढरांपैकी असो तो परमेश्वराचाच आहे तो वत्स अशुद्ध पशुचा असला तर तू ठरविलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा पण तो सोडवित नसला तर तू ठरविलेल्या किमतीला तो विकून टाकावा तथापि कोणी आपल्या सर्वस्वापैकी जे काही परमेश्वराला समर्पित करील मग तो मानव प्राणी असो पशु असो किंवा त्याच्या वतनाचे शेत असो ते विकू नये किंवा सोडवू नये जे काही समर्पित केले असेल ते परमेश्वराप्रित्यर्थ परमपवित्र समजावे मानव प्राण्यांपैकी कोणाला वाहिले असेल तर त्याला सोडवून घेता येणार नाही त्याचा अवश्य वध करावा भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे मग तो जमिनीचा उपज असो अथवा झाडांची फळे असोत ते परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र होय एखाद्याला आपल्या दशमांशातील काही भाग मोल देऊन सोडवावयाचा असल्यास त्यात त्याने एक पंचमांशाची भर घालून तो सोडवावा गुरे ढोरे अथवा शेरडे मेंढरे ह्यापैकी ज्यांची गणना काठी खालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एक एक परमेश्वरा परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र असावा कोणी त्याचे गुणावगुण पाहू नये किंवा त्याला बदलू नये कोणी त्याला बदलिलेच तर तो पशु व त्याच्याबद्दल दिलेला असे दोन्ही पवित्र समजावे मोल देऊन ते सोडविता यावयाचे नाहीत परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी सिनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच होत